नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पठाण इत्री स्वागत करतो तुमचं सर्वांचं एम पी एस सी वालामध्ये विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण या ठिकाणी बघणार आहोत एम पी एस सी प्रिलीमसाठी जवळपास एक हजार क्वेश्चन एक हजार केचे क्वेश्चन आपण बघणार आहोत हे सगळेच्या सगळे आपण फोकस करणार आहोत महाराष्ट्राशी संबंधित महाराष्ट्राशी संबंधित जॉग्राफी असेल महाराष्ट्राशी संबंधित पॉलिटी असेल महाराष्ट्राशी संबंधित इकॉनॉमिक असेल महाराष्ट्राशी संबंधित या ठिकाणी हिस्ट्री असेल असे टोटल एक हजार क्वेश्चन आपण बघणार आहोत आज आपण या पहिल्या लेक्चरमध्ये शंभर क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती आपण शंभर क्वेश्चन या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजचा लेक्चर एक एक क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघूया नेमकं काय आहे पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश डॅश डॅस डॅस आहे आणि हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हे तुम्हाला सोपं वाटत असेल परंतु यामध्ये बऱ्याच वेळेस आपली जम्बलिंग होते त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ता महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या किती आहे या यामध्ये याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोन आहे काही ठिकाणी तीनशे पंचावन्न सुद्धा असू शकतात म्हणजे तीनशे अठ्ठावन्नचा पर्याय दिलेला नसेल ज्यावेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता त्यामध्ये तीनशे अठ्ठावन्नचा पर्याय नव्हता तीनशे पंचावन्नच होता कारण तीनशे पंचावन्न आपल्याकडे या ठिकाणी तालुके आहे आणि मुंबई उपनगरातील या ठिकाणी तीन तालुके आहे असे टोटल तीनशे अठ्ठावन्न तालुके आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल याचं योग्य उत्तर आहे तीनशे अठ्ठावन्न ओके okay, तर ता महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या तीनशे पंचावन्न असून मुंबई उपनगरातील तीन म्हणजे तीनशे पंचावन्न प्लस तीन बरोबर तीनशे अठ्ठावन्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay, आपले विभाग वाईज जर आपण बघितलं तर आपल्याकडे सहा विभाग आहे प्रशासकीय विभाग आहे सहा आणि या सहा प्रशासकीय विभागानुसार पुण्यामध्ये सहा जिल्हे या ठिकाणी आहे पाच जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये पाच जिल्हे आहे आणि इकडे तालुके तुम्हाला अठ्ठावन्न बघायला मिळेल मग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे पाच जिल्हे मिळून अठ्ठावन्न तालुके आहे नाशिक विभागाचा जर विचार केला इकडे सुद्धा पाचच जिल्हे आहे नाशिक विभागामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर असे पाच जिल्हे आहेत आणि या पाच जिल्ह्यात मिळून चोपन्न तालुके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके त्यानंतर अमरावती विभाग आहे या अमरावती विभागामध्ये सुद्धा पाच आहे बघा लक्षात घ्यायचा आहे पुणे नाशिक अमरावती पुणे नाशिक अमरावती पाच 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 जिल्हे या ठिकाणी आहे इकडे तालुक्यांची संख्या मात्र कमी जास्त आहे ओके पुणे विभागामध्ये अठ्ठावन्न तालुके नाशिक विभागामध्ये चौपन्न तालुके अमरावती विभागामध्ये छप्पन्न तालुके या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर येतोय बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सहा आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली सहा जिल्हे आहे आणि चौसष्ट तालुके आहे सिक्स्टी फोर तालुके या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीचा एक विभाग या विभागामध्ये सात जिल्हे आहे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या सात जिल्ह्यामध्ये मिळून पन्नास तालुके या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर आहे औरंगाबाद विभाग या औरंगाबाद विभागामध्ये आठ जिल्हे आहे तर औरंगाबाद हा असा विभाग आहे इकडे जिल्हे सुद्धा जास्त आहे आणि तालुके सुद्धा जास्त आहे तालुके इकडे सेवन्टी सिक्स या ठिकाणी आहे सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे बुवा असा प्रश्न आपल्याला विचारला गेला तर पन्नास आहे कोणत्या विभागामध्ये कोकण विभागामध्ये सर्वात कमी आहे आणि ही टोटल जर आपण बघितली तर तीनशे अठ्ठावन्न तालुके या ठिकाणी आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे ओके okay, समजून या प्रश्न महाराष्ट्राचा पूर्व पच्च, पश्चिम विस्तार आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर विस्तार या ठिकाणी जर आपण बघितला तर यांचा विस्तार कसा आहे कमी आहे जास्त आहे एवढाच आहे की वेगळा आहे ओके तर हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर आहे मित्रांनो कमी आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे त्यापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हा आपल्याला या ठिकाणी कमी कमी बघायला मिळेल ओके तर तर काय आहे आहे महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार पंधरा अंश चौवेचाळीस मिनिटे उत्तर आणि बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अंशांश आहे रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व ते ऐंशी अंश चौपन कोणते पूर्व हा रेखांश विस्तार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रेखावृत्तीय विस्तार आता यामध्ये लांबी जर बघितली आपण तर बघा पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर आहे याचा अर्थ असा होतो की पूर्व पश्चिम पेक्षा उत्तर दक्षिण हे कमी आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर असून उत्तर दक्षिण लांबी सातशे वीस किलोमीटर या ठिकाणी आहे ओके अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्रफळ जर बघितलं आपण तर तीन लाख सात हजार सातशे तेरा हे आपले क्षेत्रफळ या ठिकाणी आहे एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट थ्री सिक्स म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस टक्के हा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर देशात तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपण तिसऱ्या क्रमांका हो, राजस्थानचे क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आहे तर मध्य प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौरस किलोमीटर आहे ओके तर सोपा प्रश्न या ठिकाणी आहे हे, हे लक्षात ठेवायचे छोट्या छोट्या बाबी नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे द्याश द्याश या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आपल्याला बघायला मिळेल चिलका सरोवर लोणार सरोवर सांबर सरोवर पुलीकत सरोवर हे चार ऑप्शन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोणार नावाचा एक सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे एक मोठीच मोठी उल्का त्या ठिकाणी येऊन जमिनीला धडकली होती आणि त्यामुळे मोठं भगदार त्या ठिकाणी पडलेलं आणि तिथे एक सरोवर तयार झालेलं उसको हम बोलते है लोणार सरोवर कोणता सरोवर लोणार सरोवर या ठिकाणी आहे त्याची निर्मिती या ठिकाणी उल्कापातापासून झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके तर बघा हा जो आहे याची लांबी अठराशे तीस मीटर आहे खोली एकशे पन्नास फूट आहे या ठिकाणी खोली एकशे पन्नास फूट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे लोणार आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पद्य पुराण सेकंद पुराणामध्ये सुद्धा या तलावाचा उल्लेख आहे असं म्हटलं जातं की आजपासून जे आहेत जवळपास अनेक हजारो वर्षापूर्वी जे आहेत एक मोठी या ठिकाणी जी आहे तर उल्का आपल्या पृथ्वीला येऊन धडकली होती याला पौराणिक आख्यायिका सुद्धा दिलेली आहे लवनासूर नावाच्या राक्षाला विष्णुदेवाने मारले त्याच्या नावावरून या सरोवरास किंवा या परिसरास लोणार हे नाव मिळालेले आहे लोणासूर आणि लोणार असं नाव या ठिकाणी आहे लोणार हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे कारण आपल्या महाराष्ट्राचा बराच भाग हा बेसाळ खडकापासून बनलेला आहे तर हे बेसाळ खडकातील एक मोठे आघाती विवर आहे सरोवराचा अंडाकृती आकार सूचित करतो की लघुग्रह किंवा या भागामध्ये पस्तीस ते चाळीस अंशाच्या कोनामध्ये आढळला असावा ओके असं या ठिकाणी म्हटलं जातं ओके अशा पद्धतीचा हा लोणार सरोवर या ठिकाणी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळांचा जर विचार केला आपण तर राम जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन आहे त्या तीन मध्ये लोणार सरोवराचा सुद्धा समावेश आहे ओके त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊया आपण काही दिवसापूर्वी या सरोवरातील पाणी लाल रंगाचे झाले होते म्हणजे दोन वर्षाखाली जे आहेत तर यामध्ये जे आहेत हे लाल रंगाचे गुलाबी रंगाचे झाले होते हेलो बॅक्टेरिया व शेवाळाच्या संयोगातून हे पाणी लाल झाले होते असं या ठिकाणी म्हणणं आहे ओके चिल्का सरोवराबद्दल जर बोलायचं झालं तर हे ओडिसामधलं आहे सांबर सरोवराबद्दल जर बोलायचं झालं तर हे राजस्थानमधलं आहे फुलिकत सरोवराचं बद्दल जर बोलायचं झालं तर हे तामिळनाडू आंध्र प्रदेशमधले आहे आणि हे तिन्ही खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लोणार सुद्धा खाऱ्या पाण्याचं सरोवर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती नेमका कशामुळे झालेली आहे भूप्रक्षोभ झाला कि संचयन झाले की भूकंप झाला मोठा की भू भ्रांशमुलक उद्रेक झाला कशामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भ्रांशमुलक उद्रेक झाला आणि या भ्रांशमुलक उद्रेकामुळे या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल मध्यजीव व महाकल्पाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण पश्चिम भागातील जमिनीस भ्रांशमुलक उद्रेकामुळे लांबच लांबा भेगा पडून त्यामधून बा लावा बाहेर आला ओके तर या ठिकाणी दक्षिण पश्चिम भागामध्ये या ठिकाणी जे आहे आहेत भ्रंश मुलक उद्रेक झाला त्यामुळे जे आहे आहेत लांब लांब भेगा या ठिकाणी पडल्या त्या लांब भेगामधून लावा बाहेर आला व त्याचे क्षितिज समांतर खर जमा झाले या ठिकाणी भारतातील दक्षिण भागामध्ये हा लावा पसरल्याने त्याच्या संचयाने डेक्कन ट्रॅप बनलेला आहे ओके दख्खनचे अखात जला आपण म्हणतो दख्खनचे पठार आपण म्हणतो महाराष्ट्रसुद्धा त्याचा भाग या ठिकाणी आहे महाराष्ट्राचा नव्वद टक्के भूभाग दखनचा पठाराने व्यापलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर भ्रंश मुलक उद्रेकामुळे हे झालेलं आपल्याला बघायला मिळेल ओके महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाद खळकाची जाडी सर्वात जास्त आहे आता खडक तर बेसाल्ट आहे आपल्याकडे परंतु त्याची जाडी सगळ्यात जास्त कोणत्या भागामध्ये आहे बुवा दक्षिणेकडील भागामध्ये आहे की पश्चिमेकडील भागामध्ये आहे की मध्य भागामध्ये आहे की उत्तरेकडील भागामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जाडी कुठे सर्वात जास्त आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिमेकडील भागामध्ये महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे म्हणजे सह्याद्री पर्वताचा जो भाग आहे सह्याद्री पर्वताकडील जो भाग आहे या भागामध्ये बेसाड खडकाची जाडी या ठिकाणी जे आहे तर सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल सह्याद्री पर्वत रांगामुळे महाराष्ट्र पठाराची पश्चिम बाजू जास्त उंचीची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मध्य जीव व महाकल्पाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण पश्चिम भागातील जमिनीस भ्रंशमुलक उद्रेक झाला त्यामुळे लांब 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 लां भे, भेग या ठिकाणी पडलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके जसं आपण मागे बघितलं भ्रंश उद्रेक आणि त्याच्यामुळे जे आहेत तर हे लावा बाहेर आला लावा बाहेर आल्यानंतर एक डेक्कन ट्रॅप या ठिकाणी बनलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल या लावा रसापासून अग्निजन्य खडकाची निर्मिती झाली हा लावा रस पश्चिमेकडून पूर्व अग्नेकडे पसरत होता पश्चिमेकडून पूर्व आणि आग्नेयकडे तो पसरत होता म्हणजे सुरुवातीला पश्चिमेकडे तो जास्त या ठिकाणी होता म्हणून या ठिकाणी त्याची जाडी जास्त होती ओके okay, पुढे जाऊया आपण महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे आपण पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे तरी पण परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे हा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा रेखा वृत्तीय विस्तार या ठिकाणी सांगायचं आहे सर्वांना ओके तर या ठिकाणी हे आहे बहात्तर पॉईंट सहा ते ऐंशी पॉईंट नऊ हे या ठिकाणी आपण मानू शकतो महाराष्ट्राचा रेखा वृत्तीय विस्तार ओके हे बघा या नकाशाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया हे नकाशा या ठिकाणी आहे ओके आता आपल्याकडे पृथ्वीवरती ज्या आडव्या लायनी असतात पृथ्वीवरील ज्या आडव्या लायनी आहेत ओके पृथ्वीवरील आडव्या लायनीला आपण जे आहेत अक्षवृत्त म्हणतोय काय म्हणतोय अक्षवृत्त या ठिकाणी म्हणतोय पृथ्वीवरील आडव्या लाईनी ओके आणि पृथ्वीवरील ज्या उभ्या लायनी आहे त्या उभ्या लायनीला आपण काय म्हणतो उभ्या लायनीला आपण या ठिकाणी रेखावृत्त असं म्हणत असतो आता या ठिकाणी जे आहे तर महाराष्ट्राचा जो क्षेत्र आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये रेखावृत्ताचा जर विचार करत करायचा असेल तर पश्चिमेकडील शेवटचं टोक आणि पूर्वेकडील शेवटचं टोक हे दोन्ही टोकाचा मधला भाग म्हणजे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे मग ते मोजत असताना पश्चिमेकडील जो शेवटचा टोक आहे तिथून कोणतं रेखावृत्त गेलेलं आहे आणि पूर्वेकडील शेवटचं टोक जे आहे तिथून कोणतं रेखावृत्त गेलेलं आहे ते रेखावृत्त या ठिकाणी म्हणजेच रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी आपल्याकडे आहे ओके तर या ठिकाणी जे आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार आहे बहात्तर पॉईंट छत्तीस किंवा बहात्तर पॉईंट सहा सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि ऐंशी पॉईंट चोपन या ठिकाणी हे आपल्याकडे याच उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी आता आपण रेखावृत्ती बघितला आता अक्षवृत्तीय विस्तार नेमका कोणता आहे महाराष्ट्राचा जो बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं चा, या ठिकाणी चार ऑप्शन या ठिकाणी तुमच्या समोर दिलेले आहेत यामध्ये दिशा सुद्धा महत्वाची असते उत्तर दक्षिण जी दिशा दिलेली आहे ती दिशा सुद्धा महत्वाची असते एखाद वेळेस पंधरा पॉईंट चौवेचाळीसच बघणार आपण समोर उत्तर किंवा दक्षिण बघितलं नाही तरी आपलं चुकू शकतंय उत्तर त्याच्यामुळे हे बघा हे दोन्ही सेम आहे हा पर्याय आणि हा पर्याय दोन्ही सेम आहे अंकाचा जर विचार केला आपण तर परंतु दिशा यामध्ये उत्तर आणि दक्षिण उत्तर आणि दक्षिण आहे, आहे तर यामध्ये उत्तर असते अक्षवृत्तीय विस्तार वाजत असताना उत्तर मोजतोय आपण आणि या ठिकाणी जे आहे तर रेखावृत्तीय विस्तार मोजत असताना पूर्व मोजतोय आपण ओके तर या पद्धतीने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक वन पंधरा पॉईंट उत्तर ते बावीस पॉईंट सहा उत्तर हे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पुन्हा तोच नकाशा या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ते बघा या ठिकाणी जे आहेत सगळ्यात शेवटचं टोक इकडे आहे बावीस पॉईंट सहा अक्षवृत्त या ठिकाणाहून गेलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि सगळ्यात शेवटचं इकडे आहे ओके इथे पंधरा पॉईंट चौवेचाळीस अक्षवृत्त आहे हा जो भाग आहे हा भाग आहे आपला अक्षवृत्तीय विस्तार ओके ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही आता आपल्या महाराष्ट्राच्या महानगरपालिका आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तसे त्या माहिती असेल तरच आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू या ठिकाणी काय सांगितलेलं आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे यापैकी कोणती महानगरपालिका नाही बुवा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नागपूर ना महानगरपालिका आहे की नाही भिवंडी महानगरपालिका आहे की नाही पुणे महानगरपालिका आहे की नाही बुलढाणा महानगरपालिका आहे की नाही ओके चला येऊ द्या पटकन यस 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 सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी जे आहे तर उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा उत्तर द्यायचे आहे तुम्ही ओके तर याच या ठिकाणी उत्तर आहे बुलढाणा बुलढाणा हे महानगरपालिका नाही बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे बुलढाणा हा विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे एक शहर आहे बुलढाणामध्ये या ठिकाणी जे आहे महानगरपालिका नाही बाकी नागपूर महानगरपालिका आहे भिवंडी महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आहे आपल्याकडे महान अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आपण आहोत जून दोन हजार तेवीसमध्ये आणि या जून दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका Hey. किती महानगरपालिका आहे एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल नागपूर महानगरपालिका आहे भिवंडी निजामपूर म्हणून ना महानगरपालिका आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये तर दोन महानगरपालिका आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड ओके बुलढाणा महानगरपालिका नाही ओके तर सगळ्या महानगरपालिकेची सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेली आहे ओके तर हे सगळ्या महानगरपालिका आहे म्हणजे हे लिस्ट तुमच्याकडे असेल तर कोणती महानगरपालिका आहे कोणती नाही हे तुम्हाला सोपं जाईल बृहन्मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाशिक महानगरपालिका कधी कधी आपल्याला याचं ग्रेड सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ही महानगरपालिका कोणत्या स्वरूपाची आहे बुआ ओके तर ए प्लस श्रेणीची ए प्लस ग्रेड असणारी महाराष्ट्रातील एकच महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ए ग्रेड असणाऱ्या दोनच आहे ए ग्रेड असणाऱ्या आहे पुणे महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका ह्या ए ग्रेड असणाऱ्या आहे आणि बी ग्रेड असणाऱ्या आहे ठाणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाशिक महानगरपालिका ह्या बी ग्रेड असणाऱ्या तीन आहे आणि सी ग्रेड असणाऱ्या चार आहे सी ग्रेड असणाऱ्या चार आहे कल्याण डोंबिवली वसई विरार औरंगाबाद म्हणजे आता औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका हे सी ग्रेडच्या आहेत बाकी सर्व डी ग्रेडच्या आहे मग त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे निजामपूर महानगरपालिका आहे अमरावती महानगरपालिका आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका आहे कोल्हापूर महानगरपालिका आहे अकोला महानगरपालिका है उल्हासनगर महानगरपालिका है सांगली मिरज कुपवाड़ महानगरपालिका है ओके मलेगा महानगरपालिका है जलगाँव महानगरपालिका है लातूर महानगरपालिका है धुए महानगरपालिका यहाँ अपने बगा अहमदनगर महानगरपालिका चंद्रपूर महानगरपालिका परभणी महानगरपालिका पनवेल महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका आणि जालना महानगरपालिका लेटेस्टच्या तीन लक्षात ठेवायच्या सत्ताविसावी अठ्ठावीसावी एकोणतीसावी सत्ताविसावी या ठिकाणी आहे पनवेल ही जी पनवेल महानगरपालिका आहे ही दोन हजार सोळामध्ये अस्तित्वात आली होती त्याच्यानंतर अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इचल करंजी कोल्हापूर जिल्ह्यामधील ही दोन हजार बावीसमध्ये अस्तित्वात आली होती आणि आता लेटेस्टमध्ये मराठवाड्यातील जालना नगर परिषद ही जालना महानगरपालिका झालेली आहे ही दोन हजार तेवीसमध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीचे या महानगरपालिका आहे सगळ्यात जास्त महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बुवा असा प्रश्न विचारला तर ठाणे महानगरपालिका मध्ये सर्वात जास्त आहे ठाण्यामध्ये सहा महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद लागत नाही ओके okay? कोणत्या एका जिल्ह्याची सरहद लागत नाही आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे तेलंगणा राज्य आहे तर तेलंगणा राज्याला यापैकी कोणत्या राज्याची या ठिकाणी सीमा लागत नाही सोपा प्रश्न या ठिकाणी आहे ओके तुम्ही फक्त ओव्हर लुक केलं तरी तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर देता येणार आहे ओके तर याचं उत्तर आहे गोंदिया गोंदियाची सीमा तेलंगणाला लागलेले नाही नकाशामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके महाराष्ट्रातील काही जिल्हे आहे राज्य आहे आणि त्याच्या सीमा या ठिकाणी एका तक्त्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेल्या आहे जेणेकरून याच्यावरती जर अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर तुमचं चुकू नये तर बघा गोवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे गोव्याला कर्नाटक राज्य जर बघितलं आपण तर कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड आणि सिंधुदुर्ग एक दोन तीन चार पाच सहा सात जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहे त्याच्यानंतर ते तेलंगणाचा जर विचार केला तर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली अशा चार जिल्ह्याच्या सीमा चा लागलेल्या आहेत आणि आपल्या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी नांदेड होता यवतमाळ होता चंद्रपूर होता गडचिरोली नव्हता फक्त गडचिरोली नव्हता गडचिरोलीच्या जागेवर गोंदिया होता त्याच्या गोंदिया हे चुकीचं या ठिकाणी आहे ओके okay, छत्तीसगड राज्याचा जर विचार केला आपण तर गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत छत्तीसगडला मध्य प्रदेश राज्याचा जर विचार केला तर गोंदिया भंडारा नागपूर अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जिल्ह्याच्या सीमा यंपी को लगा लगाहू आहे ओके गुजरात या राज्याला नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर या चार जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे दादरा नगर हवेलीला पालघर ची सीमा या ठिकाणी लागलेली आपल्याला बघायला मिळेल तशा पद्धतीच्या ह्या काही महत्वाचा भाग या ठिकाणी आहे आता तेलंगणावरती आपण प्रश्न घेतला होता हे बघा या ठिकाणी जे आहेत हे तेलंगणा राज्य आहे तेलंगणा राज्याला या ठिकाणी सीमा ज्या लागलेल्या आहे तो गोंदिया इकडे आहे गोंदिया इकडे आहे गोंदियाचा आणि तेलंगणाचा अर्थार्थी काही संबंध लागत नाही गोंदियाला ला लागून असलेला गडचिरोली या गडचिरोलीला गोंदिया लागलेला ला आहे ओके आणि मग तेलंगणाला कोणता कोणता तर इथे नांदेड नावाचा जिल्हा आहे या ठिकाणी यवतमाळचा थोडासा पट्टा आहे इकडे चंद्रपूरचा हा पट्टा आहे आणि हा गडचिरोलीचा पट्टा या ठिकाणी आहे अशा पद्धतीने चार जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागलेली आपल्याला बघायला मिळेल बाकी सगळे राज्य पण या ठिकाणी आहे, आहे या नकाशामध्ये तुमचं सगळं क्लॅरिटी होऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ओके परभणी जिल्हा आहे आणि या परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही ओके हिंगोलीची सीमा लागली की नाही जालन्याची सीमा लागली की नाही बीडची सीमा लागली की नाही औरंगाबादची सीमा लागली की नाही या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी औरंगाबादची सीमा बुलढाण्याला या ठिकाणी परभणीला लागलेली नाही परभणीला औरंगाबादची सीमा लागलेली नाही परभणीला हिंगोली आहे जालना आहे बीड आहे परंतु औरंगाबादची सीमा या ठिकाणी लागलेली नाही या नकाशामध्ये ना तुम्हाला बघायला मिळेल बघा परभणी जिल्ह्यात खालील जिल्ह्याच्या सीमा आहेत लातूरची सीमा नांदेड हिंगोली जालना आणि बीड या पाच जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून आहे ओके आता घड्याळीच्या काट्याच्या पद्धतीने जर आपण बघितलं तर हे बघा घड्याळीचं काट या ठिकाणी आहे या पद्धतीने जर आपण बघितलं ओके okay, तर घड्याळीच्या काट्याच्या पद्धतीने जर बघितलं आपण घड्याळीच्या काट्यानुसार सीमा कशा कशा आहेत तर सगळ्यात अगोदर जालना येईल त्याच्यानंतर हिंगोली येईल त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे हिंगोली नंतर नांदेड येईल त्याच्यानंतर लातूर येईल त्याच्यानंतर बीड येईल ओके okay, या पद्धतीने जे आहेत घड्याळीच्या बाजूने जे आहेत या परभणी जिल्ह्याला सीमा लागलेल्या आपल्याला बघायला मिळेल ओके okay, चला पुढे जाऊया आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे पन्नास यापैकी नाही का परीक्षेमध्ये आलेला प्रश्न या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महान अशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे एक मे एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे म्हणजेच या ठिकाणी यामध्ये एकही एक मे एकोणीसशे एक साठ नाही याचं उत्तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे यापैकी नाही बऱ्याच वेळेस लोक एकोणीसशे साठ बघणार उत्तर देऊन टाकणार चुकणार तुमचं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला होता ओके महाराष्ट्र भारतात होता परंतु वेगळा महाराष्ट्र नव्हता त्यावेळेस आणि एक मे एकोणीसशे पन्नास ला सुद्धा महाराष्ट्र अस्तित्वात आलेला नव्हता महाराष्ट्र अस्तित्वात आलेला आहे एक मे एकोणीशे साठ रोजी ओके फाजल अली आयोग लक्षात ठेवायचा आहे फजल अली आयोगाच्या भाषावार रचनेनुसार मुंबई प्रांताचे द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी पुनर्रचना करण्यात आली होती द्विभाषिक मुंबई राज्य म्हणून त्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचा समावेश होता त्यानंतर लोकांनी या ठिकाणी जे आहेत आंदोलन केलं की आम्हाला जे आहेत वेगळं राज्य पाहिजे महाराष्ट्राने या ठिकाणी आंदोलन केलं की मराठी भाषिकासाठी वेगळं राज्य पाहिजे गुजरातच्या लोकांनी आंदोलन केलं की गुजराती भाषिकासाठी वेगळं आंदोलन राज्य पाहिजे व त्या आंदोलनामुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे जेव्हा निर्मिती करण्यात आली होती तेव्हा सव्वीस जिल्हे होते आपल्या महान अशा महाराष्ट्रामध्ये आता छत्तीस जिल्हे आहे ओके ज्यावेळेस निर्मिती करण्यात आली होती चार प्रशासकीय विभाग होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सहा प्रशासकीय विभाग या ठिकाणी झालेले आपल्याला बघायला मिळेल ओके अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश 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 चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश 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 टक्के त्याने क्षेत्र व्यापलेले आहे आपलं क्षेत्रफळ किती आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण किती क्षेत्र व्यापलं आहे ओके या तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला क्षेत्रफळ माहिती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा म्हणजेच पर्याय क्रमांक वन येईल आपलं या ठिकाणी ओके म्हणजे यामध्ये तीन लाख सात हजार सातशे तेरा एकच आहे म्हणजे हेच आहे एवढेच पर्सेंटेज आपण व्यापलेले या ठिकाणी बघायला मिळेल नाईन पॉईंट थ्री सेवन पर्सेंटेज आपण या ठिकाणी व्यापलेले आहे आणि क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जे आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी आहे आणि एकूण जी लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येच्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या नऊ पॉईंट लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते जर आपण दोन हजार अकराच्या लोकसंख्येची जर आपण या ठिकाणी लोकसंख्येनुसार जर बघितलं तर ओके अशा पद्धतीचा हा क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तर भौगोलिक क्षेत्र आहे महाराष्ट्राचे तीन पॉइंट सात लाख हेक्टर तीनशे सात पॉइंट सेवन्टी लाख हेक्टर या ठिकाणी ज्याचं क्षेत्र या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे क्षेत्र आहे हे हेक्टरमध्ये या ठिकाणी काढलेलं आहे एवढं हेक्टर आहे मैलमध्ये एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल आहे ओके आणि जर आपण याचं क्षेत्रफळ याच्यामध्ये बघितलं याच्यामध्ये मीटरमध्ये तर तीन पॉईंट सात सातशे तेरा चौरस मीटर या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक या ठिकाणी आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता पुणे विभाग म्हणा किंवा पुणे जिल्हा म्हणा दोन्ही प्रश्न जर विचारले विभाग जरी विचारला तर उत्तर तेच येईल आणि जिल्हा जरी विचारला तर उत्तर तेच येणार आहे ओके पुणे विभागात म्हणा तुम्ही किंवा पुणे जिल्ह्यात म्हणा तुम्ही दोघांचं उत्तर एकच येणार आहे ओके तर पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे याचं उत्तर आहे जुन्नर जुन्नर हा सर्वात उत्तरेकडील तालुका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तर बघा पुणे बघा सर्वात उत्तरेकडे जुन्नर हा तालुका आहे पुणे विभागाचा नकाशा तुमच्या समोर तुम आहे या नकाशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर बघा पुण्याला इकडे ठाण्याची सीमा लागलेली आहे इथे ठाणे आहे ओके इकडे अहमदनगर आहे अहमदनगरची सीमा लागलेली आहे ओके त्याच्यानंतर जर बघितलं आपण इकडे जे सोलापूर आहे सोलापूरची सीमा या ठिकाणी लागलेली आहे इकडे खाली बघितलं तर साताऱ्याची सीमा लागलेली आहे इकडे रायगडची सीमा या ठिकाणी लागलेली आहे आणि हे पुण्यातले जिल्हे आहे बघा पुण्यामधले जिल्हा आहे भोर जिल्हा आहे वेल्हे आहे ओके मुळशी आहे मावळ आहे खेड आहे पुणे सिटी हवेली शिरूर डोंड बारामती पुरंदर इंदापूर आंबेगाव आणि इकडे आहे जुन्नर सगळ्यात उत्तरेकडील सगळ्यात उत्तरेकडील जुन्नर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत आता मी तुम्हाला मागच्या नकाशामध्ये जे आहेत सगळे जिल्हे या ठिकाणी जिल्ह्याचे नाव सांगितलेले आहेत आता तुम्हाला त्या जिल्ह्याची संख्या सांगायची आहे की किती आहेत ओके पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर पुणे जिल्ह्याला पाच जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत पाच जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी पुणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत ओके एकूण पाच जिल्हे आहेत रायगड आहे सातारा आहे सोलापूर आहे अहमदनगर आहे आणि ठाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आता या ठिकाणी जर आपण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने जर बघितलं आपण हे बघा या ठिकाणी जर आपण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने जर बघितलं आपण ओके घड्याळेच्या काट्याच्या दिशेने तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी जे आहेत ठाणे जिल्हा येईल त्याच्यानंतर इकडे अहमदनगर जिल्हा येईल अहमदनगर जिल्हा येईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येईल सोलापूर येईल त्याच्यानंतर सातारा जिल्हा येईल आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा येईल या क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे घड्याळीच्या काट्याच्या सरळ दिशेने कोणकोणते जिल्हे पुण्याला लागून आहे बुवा तर ठाणे अहमदनगर सोलापूर सातारा आणि रायगड हे या ठिकाणी पाच जिल्हे लक्षात ठेवायचे आहे उलट दिशेने विचारलं तर ठाणे रायगड सातारा सोलापूर अहमदनगर या पद्धतीने क्रम लक्षात ठेवायचा आहे ओके रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे एक महत्त्वाचा शिखर आहे रायरेश्वर ओके एमपीएससी ने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे यावरती तर त्याची उंची किती आहे चला येऊ द्या उत्तर रायरेश्वराची उंची या ठिकाणी आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर तेराशे त्र्याहत्तर मीटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तेराशे त्र्याहत्तर मीटर आहे रायरेश्वर ओके तर रायरेश्वर शिखराची उंची तेराशे त्र्याहत्तर मीटर आहे रायरीचे पठार भोरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजेच हे रायरेश्वर पठारची उंची या ठिकाणी विचारलेली आहे एखाद वेळेस आपल्याला जिल्हा सुद्धा विचारला जाऊ शकतो तर जिल्हा कुठे आहे जिल्हा पुणे आहे आणि रायरीचे पठार भोरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती आहे पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे पुण्यावरून एका दिवसात पाहून जाऊ शकतो आपण इकडे दाट झाडी खोल दर्या उंच उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे परिसर तसा दुर्गमच या ठिकाणी आहे आणि या परिसरात मध्येच रायरीच्या पठारामध्ये रायरेशरचे शिखर आहे आणि हे शिखर आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर उंचीचं तेराशे त्र्याहत्तर उंची बघायला मिळेल नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न समजून घ्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रांग आहे तर त्या सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर विचारला या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे ओके आता या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगेतील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आता या ठिकाणी नकाशा लक्षात आणायचा की सातपुडा पर्वतरांग कुठे आहे वरी आहे बुवा वरी मग या ठिकाणी अस्तंभा डोंगर आहे तिकडे अस्तंभा डोंगर या ठिकाणी जे आहे तर हे सर्वात उंच शिखर आहे पर्वत पर्वतरांगेतील ओके तर भारतातील प्रमुख पर्वतरांगातील उंच शिखर या ठिकाणी दिलेले आहेत ओके तर या ठिकाणी पर्वत पर्वतरांग जे आहे या पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर आहे अस्तंभा अस्तंभा ओके त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि हाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई जे आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तो सह्याद्री पर्वतरांगातील उंच शिखर आहे अस्तंभा सातपुडा पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर नावाचं एक शिखर आहे बघा हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आहे गुरु शिखरची उंची सतराशे बावीस मीटर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जो आहे त्या सर्वात उंच शिखराची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर ओके त्याच्यानंतर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर पश्चिम घाटामध्ये कलसुबाई सुद्धा येते परंतु पूर्ण पश्चिम घाट जर आपण बघितला तर महाराष्ट्रापासून ते खालपर्यंत कर्नाटक केरळ पर्यंत त्या पश्चिममध्ये जे आहे तर अण्णा मुडई हे सर्वात उंच शिखर आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर उंचीचे त्याच्यानंतर महान अशा आपल्या भारत देशाची मोठीच मोठी हिमालय पर्वतरांग आहे या हिमालय पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आहे एवरेस्ट जे सध्या मध्ये आहे आणि हे जगातील सर्वात उंच शिखर आहे हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे ओके भारतातील सर्वात उंच भारतीय हिमालयातील सर्वात उंच शिखर जर बघितलं तर केतू येतोय केटू हे के भारतातील हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे परंतु टोटल हिमालयातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट आहे आणि एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे तोच जगातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आहे ओके तर हे काही महत्वाचे भाग आपण या ठिकाणी बघितले पुढे जाऊया आपण महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता सोपा प्रश्न, आये हा। प्रश्न आहे हा जल विभाजकावरती बऱ्याच वेळेस प्रश्न या ठिकाणी आलेले आहे नदी प्रणालीशी संबंधित हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ओके तर महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता सह्याद्री पर्वत सातपुरा पर्वत निलगिरी पर्वत अलवरी पर्वत अरवली पर्वत त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत हा प्रमुख या ठिकाणी जे आहे जलविभाजक वा आहे भारतातील प्रमुख तीन जलविभाजकापैकी पश्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा तो प्रमुख जलविभाजक आहे जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्ये सह्याद्री येतोय महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा भाग म्हणजे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये जल विभाजक आहे पाण्याचं विभाजन होतं काही नद्या पूर्वेकडे जातात काही नद्या पश्चिमेकडे जातात ओके पूर्वेकडे ज्या नद्या आहेत पूर्वेकडे पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उसागराला जाऊन मिळतात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तापी व नर्मदा या नद्यांचा अपवाद वगळता भारतातील भारतीय द्वीपकल्पावरील वाहत जाऊन बंगाल चौपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्व पूर्ववाहिनी नद्या सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशामध्ये उगम पावतात ही उगम स्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ पन्नास ते ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे परंतु ते वाहत वाहत बंगाल चौपसागराला जाऊन मिळतात सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यामध्ये गोदावरी आहे भीमा आहे कृष्णा आहे कावेरी आहे प्रमुख नद्या आहेत याशिवाय आहे, असंख्य पूर्ववाहिनी नद्या आहेत कोकणचा पट्टा जर आपण बघितल्या तर अनेक छोट्या 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 लांबीच्या असंख्य नद्या या ठिकाणी ज्या आहेत तर सह्याद्री पर्वतावर उगम पावतात आणि खूप वेगाने जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात ओके तशा पद्धतीने हा प्रमुख जल विभाजक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या नकाशाद्वारे पुन्हा तुम्हाला थोडस क्लिअर या ठिकाणी होईल ओके तर हे बघा या ठिकाणी जे आहेत महान असा आपला महाराष्ट्र या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामुळे जे आहेत तर जल विभाजक हा झालेला आहे इथे काही नद्या उगम पाहून इकडे जातात वैतरण्या उल्हा सावित्री अशा छोट्या छोट्या भरपूर नद्या आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि काही नद्या याच भागात उगम पाहून लांग, जास्त असते आणि पठारी भागामधून वाहत वाहत भारताच्या इतर राज्यामध्ये वाहत जाऊन या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असतात मग ती गोदावरी असेल भीमा असेल कृष्णा असेल तर अशा पद्धतीने पूर्ववाहिनी नद्या या ठिकाणी आहे उगम सह्याद्री पर्वतामध्ये याचं वहन आहे पूर्वेला दख्खन पठारावरून पश्चिम वाहिनी नद्या सह्याद्री पर्वतावर आणि पश्चिमेला कोकणातून याचं वहन आहे तशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल दख्खनच्या पठाराची उंची मीटरच्या दरम्यान आहे दख्खनच्या पठाराची उंची डॅश डॅश मीटरच्या दरम्यान आहे ओके दोनशे ते तीनशे तीनशे ते सहाशे शंभर ते तीनशे पाचशे ते सातशे ओके कोणत्या दरम्यान आहे उंची दख्खनच्या पठाराची उंची ओके कारण तो सगळीकडे सारखा नाही आपण अगोदर बघितलेला आहे की या ठिकाणी जे आहे तर दक्षिणोत्तर कमी आहे पूर्वोच्छिम जास्त आहे जाडी या ठिकाणी सह्याद्री पर्वताकडे ओके तर याचं उत्तर आहे तीनशे ते सहाशे तीनशे ते सहाशे मीटरच्या दरम्यान काही ठिकाणी तीनशे मीटर या ठिकाणी उंची आहे काही ठिकाणी सहाशे मीटर पर्यंत उंची या ठिकाणी आपल्याला दख्खनच्या पठाराची बघायला मिळेल ओके दख्खनच्या पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते ओके हेच प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला होता ओके दख्खनच्या पठाराची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडे कमी 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 होत जाते ओके म्हणजे याचा अर्थ असा होतो की पश्चिमेकडे जास्त आहे बुवा पूर्वेकडे कमी आहे ओके पश्चिमेकडे पठाराची उंची साधारणतः सहाशे मीटरच्या जवळपास असून याच्या पूर्व भागामध्ये याची उंची तीनशे मीटरच्या जवळपास आहे ओके भारताचा पठारी प्रदेशाचा दख्खनचा पठार हा एक भाग आहे हा भाग महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाचा एक भाग या ठिकाणी आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेच्या नव्वद टक्के भाग पठारी प्रदेशामध्ये ओढतोय दख्खनच्या पठाराचा या ठिकाणी ओळतोय यास महाराष्ट्र पठार असेही संबोधले जाते दख्खनच्या पठाराचा जो महाराष्ट्राचा हिस्सा आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतोय ओके बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट हा जो खडक आहे खालीलपैकी कोणता विभाग सोडून इतरत्र आढळतो बेसाळ खडक कुठे आढळतो आपल्याला या ठिकाणी ते पण माहिती पाहिजे कुठे नाही आढळतो ते पण माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न समजून घ्या बांधकामात उपयोगी पडणारा बेसाळ खडक खालीलपैकी कोठे खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतर ठिकाणी आढळतो हो, म्हणजे या ठिकाणी जिथे आढळत नाही ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे पूर्व विदर्भ कोकण उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा पश्चिम मराठवाडा व खानदेश उत्तर कोकण व खानदेश ओके तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पूर्व विदर्भ व कोकण पूर्व विदर्भ व कोकण या ठिकाणी जे आहेत तर हा या ठिकाणी जे आहेत खडक आढळत नाही बाकीच्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी हा खडक आढळतोय बघा या ठिकाणी आपण त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती बघूया तर बेसाल्ट खडक जो आहे हा घट्ट टिकाऊ व कठीण खडक असल्याने घट्ट पण आहे टिकाऊ पण आहे आणि कठीण आहे तो विपुलपणे आढळत असल्याने त्याच्या मुख्यत्वे बांधकाम व खडी यासाठी वापर केला जातो बांधकामासाठी सुद्धा वापर केला जातो जुन्या आता तरी वीट वगैरे आलेले आहे जुन्या काळामध्ये दगडापासूनच मोठे मोठे वाडे बांधलेले किल्ले बांधलेले बां आपण बघितलेले आहे मात्र मंद व मळकट रंगामुळे तो बांधकामासाठी लोकप्रिय ठरलेला नाही मूर्तीसाठीही सुद्धा हा वापरला जातो याचा उपयोग काय या आहे बेसाल्ट मध्ये रासायनिक बदल होऊन आर्थिक दृष्टीने महत्वाचे जांभा व बॉक्साईट हे खडक तयार होतात तसेच त्यांच्यापासून शेवटी महाराष्ट्रातील काळ्या शेत जमिनीसारख्या सुपक शेत जमिनी तयार होतात बेसाळ त्या चुंबकीय गुणधर्माचा अभ्यास करून पृथ्वीच्या भूतकालीन चुंबकीय क्षेत्राविषयी व महासागराचे तळ पसरण्याच्या त्वऱ्याविषयी माहिती या ठिकाणी मिळते तसेच वेसाळच्या स्वरूपावरून पृथ्वी व चंद्र यांच्या अंतरंगाचे संघटन व तापमान याविषयी अनुमान करता येत आहे ओके आता हा कुठे आढळतोय हो बघा तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये बिहार व बंगालमध्ये या ठिकाणी हा आढळतोय हो आणि महाराष्ट्रात कोकण व पूर्व विदर्भ सोडून सगळीकडे बेसाल खडक आहे पूर्व विदर्भामध्ये बॅथोलिक आणि गोंडवाना प्रकारचा खडक आहे पूर्व विदर्भामध्ये बॅथोलिक अँड गोंडवाना प्रकारचा खडक आपल्याला बघायला मिळेल नेक्स्ट क्वेश्चन दरेक असा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आदळतात प्रश्न क्रमांक एकविसावा आहे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला ले शंभर क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ओके जास्तीत जास्त लांबी दोन तासापर्यंत होणार आहे आपल्या लेक्चरची जास्तीत जास्त लांबी त्याच्यामुळे आपल्याला फास्ट घ्यायचं आहे दरेक असा तेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात दरेक असा टेकड्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात कुठे आढळतात गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात या ठिकाणी ह्या ओके गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आलेला आहे भंडाऱ्यापासून वेगळा झालेला आहे गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर प्रदेश असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी गोंदिया जिल्ह्यातून वाहते बाघ चुलबंद गाडवी आणि बावनथळी या ज्या आहेत वैनगंगाच्या उपनद्या या ठिकाणी आहे तसेच या जिल्ह्यात दरेक अशा टेकड्या वसले आहेत ओके तर हे गोंदियामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कलसुबाई हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सर्वात उंच शिखर या ठिकाणी कलसुबाई आहे आणि कलसुबाईची उंची जी आहे त्या ठिकाणी सोळाशे शेहेचाळीस मीटर या ठिकाणी आहे कलसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाचं शिखर या ठिकाणी जर बघितलं तर सालेर आहे त्याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आहे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणतं आहे वा महाबळेश्वर आहे चौदाशे हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल पाचव्या चौथ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर हरिश्चंद्रगड आहे चौदाशे चोवीस जो अहमदनगर मध्ये आहे आणि पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच शिखर आहे सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर उंचीचं नाशिकमध्ये आणि याच सप्तशृंगीमध्ये मध्ये वणीची देवी आहे एक शक्तीपीठ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सालेहेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शिखर असल्याचे लक्षात या ठिकाणी येईल आपल्याला ओके या ठिकाणी जे आहेत Uh, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर विचारले होते आपल्याला दुसरे ओके सर्वात उंच कळसुबाई आहे परंतु दुसरे सर्वात उंच शिखर या ठिकाणी सालहेर आहे ओके बाजूला नकाशा दिलेला आहे या नकाशामध्ये महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे आणि एक प्रशासकीय विभागाला मध्ये वर्तुळाने केलेला एक जिल्हा आहे जिल्ह्याचं मुख्यालय आहे तर हे जे नकाशामध्ये दिसत आहे हा प्रशासकीय विभाग कोणता आहे आणि सर्कल केलेला जिल्ह्याचं मुख्यालय कोणतं आहे आपन ने तर हे जर आपण बारकाईने बघितलं तर हा आहे आपल्या सहा प्रशासकीय विभागापैकी एक असणारा औरंगाबाद विभाग आणि हे जे सर्कल केलेलं आहे हे औरंगाबाद जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर ओके तशा पद्धतीने हे या ठिकाणी आहे या नकाशा तुमच्यासमोर आहे आणि या नकाशामध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल प्रशासकीय विभाग औरंगाबाद आहे आणि औरंगाबाद हे जिल्हा मुख्यालय आहे हे बघा या ठिकाणी हा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हे जे मी आता याला आउटलाईन मारत आहे या मध्ये हे जर बघितलं आपण तर हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि या ठिकाणी आहे औरंगाबाद शहर जिल्ह्याचे मुख्यालय त्याच्यामुळे लोकेशन लक्षात ठेवायचं आहे जालना हिंगोली इकडे नांदेड परभणी बीड लातूर उस्मानाबाद असे आठ जिल्हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल फक्त मराठवाडा विभाग जर आपण या ठिकाणी बघितला तर हे मराठवाडा विभाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके या ठिकाणी आहे हा ओके चला महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅसड्यास पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या आहेत तर महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहे आणि त्याच्या उत्तरेस कोणत्या टेकड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay. तर महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे आता महाराष्ट्राचा नकाशा जर आठवला उत्तर भाग वर आहे आणि उत्तर भाग वर असल्यामुळे वर या ठिकाणी जे आहे तर सातपुडा पर्वत आहे बुवा तर म्हणजे या ठिकाणी काय येईल सातपुडा पर्वत आहे आणि तिकडे कोणत्या तेकड्या आहेत तर गाविलगडच्या टेकड्या या ठिकाणी आहे म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातपुडा पर्वत रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे आणि त्याच्या पूर्वेस या ठिकाणी जे आहेत गाविलगडच्या टेकड्या आहेत महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनेचा नव्वद टक्के भाग पठारी प्रदेशात मोडतो याच महाराष्ट्र पठार असं म्हटलं जातं या पठाराच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वत रांग आहे तर पूर्व भागामध्ये सूरजगड भामरागड चिरोली गाविलगड या टेकड्यापर्यंत सुमारे सातशे पन्नास किलोमीटरचा भाग या ठिकाणी आहे उत्तरेकडील सातपुडा रांगेपासून दक्षिणेत कोल्हापूर जिल्ह्यापर्यंतचा सुमारे सातशे किलोमीटर प्रदेश महाराष्ट्राचा पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे ओके त्याच्यामुळे सातपुरा आणि गाविलगड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही इंद्रावती प्रवरा इंद्रायणी दुधना गोदावरीची जी या ठिकाणी जी आहे तर उपनदी नाही ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे चला कोणतं आहे इंद्रायणी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही ओके त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर गोदावरी नदी याच्याबद्दल जर बोलायचं झालं उगम त्र्यंबकेश्वरला झालेला आहे लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे उपनद्यामध्ये दारणा आहे सिंधफना आहे प्रवरा आहे दक्षिणपूर्णा आहे मांजरा आहे दुधना आहे इंद्रावती आहे इंद्रायणी नव्हे ओके काठावरची शहरं कोणते आहे नाशिक गोदावरीच्या काठावर आहे पैठण गोदावरीच्या काठावरती आहे कोपरगाव गोदावरीच्या काठावरती आहे गंगाखेड नांदेड गोदावरीच्या काठावरती आहे महाराष्ट्रामध्ये ओके okay? इंद्रायणीबद्दल तर बोलायचं झालं मग इंद्रायणी जर गोदावरीची उपनदी नसेल तर कोणत्या नदीची उपनदी आहे तर इंद्रायणी ही भीमेची उपनदी असून इंद्रावती संगम प्रवरा संगम टोके नगर व दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत बाकी इंद्रावती वगैरे या गोदावरीच्या आहेत पुणे जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणारी भीमा नदीची ही एक उपनदी आहे लोणावळ्याच्या नेहरू सुमारे पाच किलोमीटर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ ही उगम पावते व त्र्याण्णव किलोमीटर पूर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते ही आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे इंद्रायणीची उपनदी आहे आंध्र नदी इंद्रायणीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे सातशे दहा चौरस किलोमीटर असून घाटमाठ्याजवळ टाटा कंपनीने बांधलेल्या लोणावळे वळवण शिरवट आंध्र या चार तलावातील पाण्याच्या साह्याने तळ कोकणात वीज निर्मिती होते देहू व आळंदी ही महाराष्ट्राची सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या नदीच्या काठावरती वसलेली आपल्याला बघायला मिळेल ओके कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तुमच्याकडे या ठिकाणी जे आहे तर चार नद्या दिलेल्या आहेत कोणती नदी अरबी समुद्राला मिळते आता या ठिकाणी जलविभाजक आपण काढलेला आहे ओके इकडून काही नद्या वाहतात इकडून काही नद्या वाहतात आता तापी नदीचा जर विचार केला या ठिकाणी तर तापी नदी इकडून वाहत 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 अशी वाहते कावेरी नदीचा जर विचार केला तर कावेरी नदी इकडे वाहते महानदी तिकडा तिकडे वाहते अर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कृष्णा नदीसुद्धा तिकडे वाहते म्हणजे तापी नदी आहे याचं उत्तर ही अरबी समुद्राला मिळते तापी नदी ही अरबी समुद्राला या ठिकाणी मिळत असते ते बघा ही जलप्रणाली तुमच्या समोर आहे या ठिकाणी जे आहेत अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या बंगाल चौक सागराला मिळणाऱ्या नद्या गोदावरी कृष्णा या बंगाल चौप सागराला मिळतात अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या मध्ये तापी आहे नर्मदा आहे दमनगंगा सावित्री जोग वैतरणा उल्हास जगबुडी भोगावती शास्त्री हे या ठिकाणी जे आहेत तर या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात पुढे जाऊया ही वर्धा नदीची उपनदी आहे ही वर्धा नदीची उपनदी आहे कोणती आहे वर्धा नदीची उपनदी पैनगंगा भीमा एरळा पंचगंगा तर वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा पैनगंगा ही जी नदी आहे वर्धा नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पैनगंगा महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे याची लांबी सहाशे शहात्तर किलोमीटर सर्व उपनद्यासह एकूण जलवाहन क्षेत्र तेवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव चौरस किलोमीटर या ठिकाणी आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये पश्चिम सरहद्दी लगत अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्याच्या दक्षिण भागात वाहते पुढे ती परभणी यवतमाळ व यवतमाळ नांदेड या ouais जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जुगात जवळ वर्धा नदीस मिळते हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो तिथून पुढे तो संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो कयाधू असेल अरुणावती असेल अडान असेल वाघाडी असेल पूस असेल इत्यादी पैनगंगेच्या महत्वाच्या उपनद्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके दृष्टीने या नदीस महत्व असून अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवरती यवतमाळ जिल्ह्याच्या पुसत तालुक्यात इसापूर जवळ एक धरण बांधण्यात आलेलं आहे एरळा नदी जी आहे सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी एरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay. चला कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आता यामध्ये जी पश्चिम वाहिनी नाही ते आपल्याला ओळखायचं आहे पश्चिम वाहिनी नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळतात उल्हास ही नदी जी आहे अरबी समुद्राला जाऊन मिळत असते ओके त्याच्यानंतर कुंडलिका नदीसुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळते वैतरणा नदीसुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळते म्हणजे यापैकी पश्चिम वाहिनी नदी एकही नाही याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतीही नाही या सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी ज्या आहेत पश्चिम वाहिनी नाही okay. वा या सगळ्या सगळ्या पश्चिम वाहिनी आहेत ओके वैतरणा व उल्हास या ठाणे जिल्ह्यातील दोन मुख्य नद्या आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ सह्याद्रीत उगम पावते व विरारच्या उत्तरेला अरबी समुद्राला जाऊन मिळते सूर्या दावीकडून व तानसा उजवीकडून या तिच्या मुख्य उपनद्या आहेत उल्हास नदीचा उगम जिल्ह्याबाहेर घाटाच्या डोंगरात असून तिचा मधला व खालचा भाग हा जिल्ह्यात आहे ठाण्याजवळ साष्टी बेटामुळे या नदीचे दोन फाटे होतात एक दक्षिणेकडे ठाणी खाडी व दुसरा पश्चिमेकडे जाऊन वसई खाडीला जाऊन अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी मिळतोय ओके त्याच्यानंतर उजवीकडून येणाऱ्या काळू व भातसा त्याला भातसई असं म्हटलं जातं व मुरबाडी या तिच्या मुख्य उपनद्या आहेत वैतरणा मुखापासून सुमारे पंचवीस किलोमीटर आतपर्यंत पर्यंत व उल्हास सुमारे चाळीस किलोमीटर आतपर्यंत पर्यंत जलवाहतुकीस उपयोगी पडते वेकडे यांच्या वरोळी नदी या ठिकाणी आहे उल्हास वैतरणा कुंडलिका या तिन्ही नद्या पश्चिम वाहिनी नद्या असल्यामुळे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आपल्याला ठरेल ओके आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे आपण ज्यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्यावेळेस आपण जातोय तर वेगवेगळ्या नद्याची खोरी आपण पार करतोय त्याचा योग्य क्रम कोणता आहे तर यामध्ये जे आहेत तर त्याचा पर्याय क्रमांक तीन आहे सावित्री त्याच्यानंतर भीमा त्याच्यानंतर सीना त्याच्यानंतर वैनगंगा या नद्याची खोरी आपण पार पडत असतो के पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांची खोरी तर सावित्री भीमा सीना वैनगंगा गिरणा वाघूर पूर्णा वेन्ना दुधना दक्षिण पूर्णा वैनगंगा पैनगंगा भीमा मांजरा तापी वर्धा तापी वर्धा वेन्ना वैनगंगा कृष्णा मान भीमा सीना या सगळ्या नद्या या ठिकाणी ज्या आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या नद्यांची खोरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हे बघा यामध्ये तुम्हाला जे आहेत प्राकृतिक नकाशा आहे प्राकृतिक नकाशामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सुद्धा होईल आपण जे आहे पूर्व पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहोत या पद्धतीने आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी जात आहोत तर हे कोणकोणत्या नद्याचे खोरे असे नद्याचे खोरे आपल्याला लागतात ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके उत्तरेकडून दक्षिणेकडे आता उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोरांचा क्रम बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरून खाली महाराष्ट्राच्या वरून खाली तर कोणता क्रम योग्य आहे तर ता तापी नदी आहे राईट त्याच्यानंतर गोदावरी नदी आहे त्याच्यानंतर सीना नदी आहे त्याच्यानंतर भीमा आहे त्याच्यानंतर कृष्णा आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल नदी खोरं गोदावरी नद्या खोऱ्या नदीखोऱ्याबद्दल जर बोलायचं झालं तर गोदावरी नदी खोरे हे जे आहेत तर प्रमाण एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आहे ओके त्याच्यानंतर भीमा व कृष्णा नदी खोरे तेवीस टक्के प्रमाण आहे महाराष्ट्रात तापी पूर्णा नदी खोरे सोळा पॉईंट पाच टक्के आहे कोकणातील नद्याचं खोरं दहा पॉईंट आहे नर्मदा नदी खोरे शून्य पॉईंट पाच टक्के आहे प्रमाण ओके हे या ठिकाणी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे अगोदर तापी नदी या ठिकाणी आहे ओके त्याच्यानंतर गोदावरी नदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हे बघा ही तापी नदी आहे ही ताप्या नदीचं खोरं त्याच्यानंतर हे गोदावरी नदीचं खोरं त्याच्यानंतर हे सीना नदीचं खोरं इकडे वाहत आहे त्याच्यानंतर इथे भीमा नदीचं खोरं आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली कृष्णा नदीचं खोरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बीड बीडमध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण सर्वात कमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीडमध्ये नऊशे सोळा कोल्हापूरमध्ये नऊशे सत्तावन्न उस्मानाबाद मध्ये नऊशे चोवीस जालन्यामध्ये नऊशे सत्तावीस या ठिकाणी आहे म्हणजे सर्वात कमी या ठिकाणी जर आपल्याला बघायला मिळेल तर ते बीडमध्ये आहे एक हजार पुरुषामागे एक हजार मागे या ठिकाणी फक्त आणि फक्त नऊशे सोळा स्त्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर बीड मध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओके तर या ठिकाणी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सन दोन हजार अकराच्या शिरगंती अहवालानुसार म्हणजेच जनगणनेनुसार कोणते विधान असत्य आहे असत्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक भारता आहे संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणतः नऊ पर्सेंटेज आहे देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे बाल लिंग प्रमाणामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे लिंग प्रमाणामध्ये यातलं तुम्हाला असत्य विधान ओळखायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक वन महाराष्ट्राची लोकसंख्या घनता लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे चुकीचं आहे भारताची भारताची घनता जास्त आहे भारताच्या घनतेपेक्षा महाराष्ट्राची घनता कमी आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी ते तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं आहे तुलना करून दिलेली आहे यामध्ये की जी दोन हजार अकराची जनगणना आहे किंवा आर्थिक पाहणी अहवाल आहे पंधरा सोळाचा त्या आर्थिक पाहणी अहवालानुसार लोकसंख्या जर बघितली तर एकशे एकवीस कोटी आहे भारताची महाराष्ट्राची अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के या ठिकाणी भाग आहे दश वार्षिक वाढ सतरा पॉईंट सत्तर टक्केने झालेली आहे महाराष्ट्रात पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्केने झालेली आहे स्त्री पुरुष प्रमाण नऊशे त्रेचाळीस आहे भारताचा आकडा महाराष्ट्राचा आकडा आहे नऊशे एकोणतीस आणि घनता भारताचा आकडा आहे तीनशे ब्याऐंशी महाराष्ट्राचा आकडा आहे तीनशे पासष्ट म्हणजे या ठिकाणी भारताचा आकडा जास्त आहे लिंग गुणोत्तर म्हणजे बाल लिंग गुणोत्तरमध्ये नऊशे त्रेचाळीस भारत आहे आठशे सौऱ्याण्णव महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कमी आहे ओके okay. त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर भारतामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सत्तर आहे महाराष्ट्रामध्ये त्र्याऐंशी पॉईंट चौतीस आहे भारताच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये साक्षरता या ठिकाणी जास्त असलेली आपल्याला बघायला मिळेल ओके okay. अशा पद्धतीचा हा एक भाग सन दोन हजार अकराच्या लोकसंख्या जनगणनेनुसार सन दोन हजार अकराच्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी किती आहे ओके okay. महाराष्ट्रात साक्षरता जी आहे त्या ते साक्षरतेची टक्केवारी नेमकी किती आहे बुवा तर महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव आहे आत्ताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते याच उत्तर आहे मित्रांनो जळगाव जळगावमध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर या ठिकाणी होतं ते जर आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ओके अहमदनगरमध्ये या ठिकाणी जे आहेत ती आठशे बावन्न आहे सर्वात जास्त त्याच्यानंतर जे आहेत नाही नाही बाल लिंगोत्तरचे प्रमाण या ठिकाणी आहे कोल्हापूरमध्ये आठशे त्रेसष्ट आहे वाशिम मध्ये आठशे त्रेसठ आहे जळगावमध्ये आठशे बेचाळीस आहे म्हणजे सर्वात कमी जळगावमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्र बाल लिंगोत्तर या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला तर आठशे चौऱ्याण्णव आहे आत्ताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे गडचिरोलीमध्ये नऊशे सोळा आहे बाल लिंग गुणोत्तर गोंदियामध्ये नऊशे छप्पन आहे चंद्रामध्ये नऊशे त्रेपन्न आहे भंडारामध्ये नऊशे पन्नास आहे नंदुरबारमध्ये नऊशे चौवेचाळीस आहे सर्वात शेवटी ओके तर या ठिकाणी बीडमध्ये आठशे सात आहे जळगावमध्ये आठशे बेचाळीस आहे अहमदनगरमध्ये बावन्न आहे बुल पंचावन्न आहे औरंगाबाद मध्ये आहे परंतु या ठिकाणी ओके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते अनुसूचित अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात, सर्वात लिंगो, जाती अनु सुचित, अनु सुचित जाती जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी अनुसूचित जातीची लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या वन पॉईंट थ्री थ्री कोटी आहे म्हणजे एक कोटी तेहतीस लाखाच्या जवळपास या ठिकाणी आधी अनुसूचित जाती जिसको हम बोलते हे सी शेड्युल कास्ट ओके त्यानुसार जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहेत अनुसूचित जाती जमाती या ठिकाणी आहे आणि पुणेमध्ये स सर्वाधिक आहे म्हणजेच बारा लाखाच्या जवळपास पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके सर्वाधिक पुण्यामध्ये आहे सर्वात कमी नंदुरबार मध्ये आहे सर्वात कमी कुठे आहे नंदुरबार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे दोन हजार अकराच्या जंग महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील एकूण आकडा या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अकरा पॉईंट तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस ही लोकसंख्या आपल्याकडे दोन अकरा हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे अकरा लाख तेवीस हजार चौऱ्या अकरा लाख तेवीस अकरा लाख तेवीस किती आहे अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस या ठिकाणी आहे यामध्ये स्त्रिया आहे पाच कोटी एक्केचाळीस लाख एकतीस हजार दोनशे सत्तर आणि पुरुष आहे पाच कोटी ब्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार छप्पन ओके महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते आहे बुवा ओके okay, जिथे लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे दाटी वाटीची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे मुंबई उपनगर या ठिकाणी सर्वात जास्त आहे त्यानंतर क्रमांक येतो मुंबई शहराचा त्यानंतर क्रमांक येतो ठाण्याचा त्यानंतर क्रमांक येतो पुण्याचा आणि त्यानंतर क्रमांक येतोय कोल्हापूरचा ओके तर बघा सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगराचा जर विचार केला आपण या ठिकाणी तर मुंबई उपनगरामध्ये प्रति चौरस किलोमीटर प्रति चौरस किलोमीटर वीस हजार नऊशे ऐंशी लोक आहे मुंबई उपनगरमध्ये मुंबई शहरामध्ये तोच आकडा एकोणावीस हजार सहाशे बावन्न आहे प्रति चौरस किलोमीटर ठाण्यामध्ये एक हजार एकशे सत्तावन्न आहे पुण्यामध्ये सहाशे तीन आहे कोल्हापूरमध्ये पाचशे चार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ते पहिले पाच जिल्हे आहे घनतेच्या दृष्टिकोनातून ओके त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता आपल्याला माहिती आहे गडचिरोलीचीच आहे मग ती किती आहे, तती घंता आहे तर ती घनता आहे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर किती आहे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर आहे या ठिकाणी ओके आणि सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे जिल्हे जर आपण या ठिकाणी बघितले सर्वात कमी लोकसंख्येची घनतेचे जिल्हे बघितले तर गडचिरोली या ठिकाणी आहे सर्वात कमी त्याच्यानंतर सिंधुदुर्ग एकशे त्रेसष्ट त्याच्यानंतर चंद्रपूर एकशे त्र्याण्णव त्याच्यानंतर रत्नागिरी एकशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर यवतमाळ दोनशे चार हे जे आकडे आरी आहे ही आहे प्रति चौरस किलोमीटर प्रति चौरस किलोमीटर किती लोक आहेत बुवा त्याला लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं ओके तशा पद्धतीने हे सर्वात कमी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे करबुडे करबुडेमध्ये मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल एकूण लांबी या ठिकाणी जे आहे तर आपण जर बघितलं तर कोकण रेल्वेची जर एकूण लांबी बघितली तर सातशे साठ किलोमीटर या ठिकाणी आहे सातशे साठ किलोमीटर मुंबई ते मंगळूर या ठिकाणी आहे ओके okay. महाराष्ट्रातील लांबी तीनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे करबुडे करबुडे हा सहा पॉईंट पाच किलोमीटरचा आहे सर्वाधिक उंच पूल या ठिकाणी पानवळ आहे जो रत्नागिरीमध्ये आहे पासष्ट मीटर आहे ते शरावती नदीवरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay. अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग कोकण रेल्वेमुळे मुंबई कोचिन हे आंतर पाचशे तेरा किलोमीटरने कमी झालेले आहे ओके त्याच्यानंतर जर आपण बघितलं कोकण रेल्वेला नॅशनल हायवे सेवन्टीन म्हणजे मुंबई पणजी नवीन क्रमांक नॅशनल हावे साहस महामार्ग समांतर जातोय यावरून कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करभुडे रत्नागिरी या ठिकाणी आहे करभुडे रत्नागिरी या ठिकाणी आहे कोकणामध्ये रेल्वे प्रकल्पासाठी कोणते रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली आहे कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे ओके त्याची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये करण्यात आलेली आहे कधी करण्यात आलेली एक आहे एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणावीस जुलै एकोणीसशे नव्वद मध्ये रेल्वे सुरू कधी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये तत्कालीन अध्यक्ष कोण ई श्रीधरण या ठिकाणी हो, होते हे तत्कालीन अध्यक्ष होते हे रेल्वे रेल्वे म्यान सुद्धा म्हटलं जातं यांना मुख्यालय बेलापूरमध्ये आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं मुख्यालय बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके जालना ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका झाली आहे आपण महानगरपालिकेची यादी अगोदर तिकडे बघितलेली आहे ही एकोणतीसावी महानगरपालिका झालेली आहे आपल्या महान अशा महाराष्ट्रातील ओके जालना नगरपालिकेचे रूपांतर आता महानगरपालिकेमध्ये करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ही राज्यातील एकोणतीसावी महानगरपालिका झाली आहे कितवी एकोणतीसावी महानगरपालिका झालेली आहे जालना हे जे जिल्हा आहे स्टील इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे स्टील इंडस्ट्रीज म्हणजे आपल्या बांधकामासाठी ज्या लागतात ते या ठिकाणी उत्पादन केले जात असतात मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून सुद्धा हा प्रसिद्ध आहे ओके वाढती लोकसंख्या आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करण्यात यावी अशी मागणी होती आणि ती या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल ओके तशा पद्धतीने हे आहे त्याच्यानंतर जालन्याची ओळख बियाण्यांची पंढरी म्हणून सुद्धा आहे बियाण्यांची पंढरी म्हणूनसुद्धा याची ओळख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके तशा पद्धतीने हे कितवी लो महानगरपालिका आहे ही एकोणतीसावी आहे अठ्ठावीसावी इचलकरंजी होती सत्तावीसावी पनवेल होती ओके ते आपण या ठिकाणी बघितलेले महाराष्ट्रामध्ये आता एकोणतीस झालेली आहे आणि सर्वात जास्त महानगरपालिका असण्याच्या बाबतीत भारतातील सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या राज्यात आहे बुवा त्याचं उत्तर आपलं महाराष्ट्राच्या या ठिकाणी येणार आहे ओके ही यादी आपण अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलेली आहे सगळी ओके मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग डॅश 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 आहे सोळा आहे सतरा आहे अठरा आहे वीस आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे नेमका काय आहे हा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके नवीन क्रमांक या ठिकाणी सहासष्ट आहे नवीन क्रमांक सहासष्ट आहे नाव मुंबई पनवेल मंगलोर महामार्ग ओके हा जो आहे पनवेल महाड चिपळूण हातखंबा राजापूर कणकवली कुडाळ सावंतवाडी पणजी मंगलोरला जातोय महाराष्ट्रातील लांबी चारशे ब्याऐंशी मीटर आहे एकूण लांबी बाराशे एकोणसत्तर मीटर आहे पनवेल ते कोची पर्यंतची ओके मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते आहे ओके तर याचं उत्तर आहे नावाशेवा नावाशिवा हे या ठिकाणी विकसित केले आहे आपण मुंबई बंदराच्या या ठिकाणी सुरुवात थोडस वजन कमी करण्यासाठी ओके तर ही सुरुवात सव्वीस मे एकोणीसशे एकोणनव्वद झालेली आहे मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल या बंदरातून प्रवासी वाहतूक केली जात नाही हे जे बंदर आहे नावाशेवा इथून प्रवासी वाहतूक केली जात नाही इथून फक्त वस्तू आयात निर्यात या ठिकाणी केली जात असते मोठ्या कंटेनरची वाहतूक करणारे भारतातील पहिले बंदर आहे संपूर्ण संघनिकृत बंदर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल नावाशेवा किंवा त्याचं नाव आहे जे एन पी टी काय नाव आहे जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून ठाळ लेणी आहेत सोपा प्रश्न आहे औरंगाबाद याचं उत्तर या ठिकाणी आहे औरंगाबाद जिल्हा हा जो आहे लेण्यासाठी प्रसिद्ध आहे ओके अजिंठा लेणी या ठिकाणी आहे जो युनेस्को जो आहे आपला युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश आहे एकूण तीस गुफा मंदिरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल लेण्यामधून गौतम बुद्धांचे जीवन दर्शन घडवणारी जात कथावर आधारित चित्रे अभिजात चित्रकलेचा विकास चालुक्य काळामध्ये झालेला आहे इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी पूर्व सहाशे या दरम्यान हे विकसित केल्याचा अंदाज आहे ओके तर हे या ठिकाणी आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जोगेश्वरी लेणी ओके जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्रातील इतर लेण्यांची ठिकाणे खालीलप्रमाणाने आहेत तर आता लेणीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो हा प्रश्न विचारलेला आहे तर महाराष्ट्रातील इतर काही लेणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा कानेरी जोगेश्वरी आणि मंडपेश्वरी मुंबईमध्ये आहे घारापुरी एलिफंटा नरसूर रायगडमध्ये आहे पांडवलेणी मार्गातुंगी मांगातुंगी मसरूळ नाशिकमध्ये आहे कारले, भाजे भेडसा शेलारवाडी कोंडणा लेण्याद्री पुण्यामध्ये आहे अजिंठा खोरा, पितळखोरा औरंगाबादमध्ये आहे पुल्लार लेणी नागपूरमध्ये आहे खरोसा लेणी लातूरमध्ये आहे पन्हाळा काजी रत्नागिरीमध्ये आहे कचरागड गुफा गोंदियामध्ये आहे आणि धाराशिव उस्मानाबादमध्ये आहे आणि उस्मानाबादचं नवीन नावसुद्धा आता धाराशिव करण्यात आलेलं आहे ओके okay. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे सर्वात प्राचीन लेणी तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे वेरूळ कारले भाजे पितल खोरा की घारापुरी यामध्ये सर्वात प्राचीन आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मध्ये असणारी खोरा सर्वात प्राचीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल खोरा ही सर्वात प्राचीन आहे इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सन पूर्व दोनशे या कालावधीमध्ये ही झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे लोणावळा नेरुळ नेरळ पुणे लोणावळा नेरुळ नेरळ पुणे तर हा माथेरान हा घाटमाथा कुठे आहे कशाच्या जवळ आहे याचं ये उत्तर येतं नेरळ जवळ या ठिकाणी आहे, आहे, आहे माथेरान हा नेरळ जवळ आहे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आठशे मीटर उंचीवर वसलेले ठिकाण शार्लोट लेक नावाचे सरोवर येथे आहे शार्लोट लेक सरोवर हे कुठे आहे माथेरान या ठिकाणी आहे पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू असणारी नॅरोगेज रेल्वे इथून वाहते ही रेल्वे नेरळ माथेरान असा प्रवास करते म्हणजेच माथेरान नेरळ एकमेकांच्या जवळ आहे पुढे जाऊया आपण खालीलपैकी कोणत्या शहराचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते नंतर ते नाव आपण चेंज केलेलं आहे तर कोण नाचे होते मोमिनाबाद त्याचं उत्तर आहे अंबेजोगाई बीड जिल्ह्यामधला एक तालुका आहे ओके एक शैक्षणिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे अंबेजोगाई याचं पूर्वीचं नाव होतं मोमिनाबाद सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये मोमिनाबाद हे नाव बदलून अंबाजोगाई असे नामकरण करण्यात आलेलं आपल्याला बघायला मेल आणि मागणी सुद्धा होत आहे की बीड पासून अंबाजोगाई वेगळा जिल्हा करा म्हणून ओके अशा पद्धतीचा हा आहे समुद्रातील पहिला पूल वांद्रे वरळी सीलिंग किती किलोमीटरचा आहे वांद्रे वरळी सीलिंग किती किलोमीटरचा आहे तर पाच पॉईंट सहा किलोमीटरचा आहे वांद्रे वरळी सीलिंग हा आहे समुद्रातील पूल आहे या ठिकाणी ओके हा जो आहे तीस जून दोन हजार नऊ रोजी या ठिकाणी सुरू झालेला आहे याची लांबी पाच पॉईंट सहा किलोमीटर आहे लांबी किती आहे पाच पॉईंट सहा किलोमीटर आहे नाव राजीव गांधी सागर सेतू राजीव गांधी सागर सेतू असं से नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि माहीमच्या खाडीला ओलांडून जातो हा माहीमची जी खाडी आहे त्या माहीमची खाडी याला ओलांडून जातोय आणि इथे आठ लेनचा रोड आहे इकडून चार लेन इकडून चार लेन अशा आठ लेन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके रेडी बंदर हे निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे कशाच्या निर्यातीसाठी रेडी बंदर हे प्रसिद्ध आहे आंब्यासाठी नैसर्गिक वायूसाठी कोळशासाठी कि लोह खनिजासाठी तर हे जे रेडी बंदर आहे कोकणामध्ये आहे ते लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे लोह खनिजासाठी ओके बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी महाराष्ट्राचा समुद्र किनारा म्हणजे कोकण किनारपट्टीचा सगळ्यात खालचा भाग दक्षिणेचा म्हणजे रेडी आहे रेडीला लागूनच गोव्याचा तेरेखोल किल्ला आहे तेरेखोलची खाडी पण म्हणता येईल तेरेखोलचा किल्ला सुद्धा या ठिकाणी म्हणता येईल पूर्वी रेडी बंदर प्रसिद्ध होते परदेशी जाणाऱ्या येणाऱ्या बोटी इथे थांबत सध्या या बोटीची वाहतूक या ठिकाणी बंद आहे रेडी हे खाणीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे उषा इस्पात हा प्रचंड प्रकल्प या ठिकाणी आहे वर्षानुवर्षे या मॅंगच्या खाणी असंख्य लोकांना रोजगार देत आलेले आहेत रेडी खाणीच्या मुखाशी ऐतिहासिक यशवंतगड किल्ला सुद्धा इकडे आहे रेडी बंदर हे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे इथून आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिज या ठिकाणी निर्यात करत असतो ओके चला पुढे जाऊया आपण खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते रेल्वेने पोहोचता येते थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर माथेरान पाचगणी अंबोली रेल्वेने कुठे पोहचता येते तर रेल्वेने पोचता येते माथेरानला इकडे नाही पाचगणीला नाही अंबोलीला नाही परंतु माथेरानला पोहोचता येतं कारण आपण अगोदर बघितलेलं आहे नेरळ ते माथेरान एक स्मॉल गॅज नॅरो गेज नॅरगेजची या ठिकाणी जे आहेत एक रेल्वे आहे त्याच्यामुळे रेल्वेने आपण माथेरानला जाऊ शकतो हे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण नेरळ माथेरान नॅरेगेज रेल्वेने जोडलेले आहे महाबळेश्वर पाचगणी आंबोली ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी इतर रस्ते मार्गाचा वापर करावा लागतो अजून इकडे रेल्वे नाही ओके हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोल्हापूर नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी सोपा प्रश्न आहे हा याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे ओके सिंधुदुर्ग बद्दल जर बोलायचं झालं तर भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे महाराष्ट्रातील सुद्धा पहिला पर्यटन जिल्हा आणि भारतातील सुद्धा पहिला पर्यटन जिल्हा आहे नाव आहे त्याचं सिंधुदुर्ग याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे ओरोस बुद्रुक ओरोस ओरोस ुक हे या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग जिल्हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेला आहे जिल्ह्यामध्ये एकशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे एकोणी सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्टे बेटावरती सिंधुदुर्ग हा किल्ला या ठिकाणी बांधला होता जिल्ह्यातील पर्यटन स्थळे तारकर्ली इकडे आहे देवबाग आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे मालवण आहे ओके सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस या ठिकाणी साजरा केला जातो ओके अशा पद्धतीचा हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे ओके जिल्ह्यातील पर्यटन स्थळामध्ये अजून एक ठिकाण मी सोडलेलं आहे ते ठिकाण आहे राणे कुटुंबीय हे सुद्धा पर्यटनासारखेच आहे ओके की त्यांना या ठिकाणी लांब लांबून लोक बघायला येतात की एवढे कस काय छोटे छोटे आहेत बू आहे दुआ ओके चला या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत असत ओके जंजीरा कर्नाळा रायगड लिंगाणा पूर्वेकडील जिब्राल्टर कोणत्या किल्ल्याला म्हटलं जायचं जे ब्रिटिश लोक म्हणत होते पूर्वेकडील जिब्राल्टर तर ते आहे रायगड रायगडाला जेव्हा जाग येते आपण बघितलेला आहे तर रायगड हा जो आहे या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणायचे रायगड महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रायगड किल्ला घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावरती हा वसलेला आहे समुद्र सपाटीपासून याची उंची आठशे शेहेचाळीस मीटर असून सभोवती सांदोशी छत्री निजामपूर वाघेरी वाडी पाचार खेड्यांचे गट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रायरी हे डोंगराचे जुने नाव आहे पाश्चात्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असे करीत होते ओके ईशान्येकडील लिंगाणा पूर्वेकडील तोरणा दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड सोनगड वायव्यकडील तळेगड उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी किंवा प्रभाव उभी राहिली आहे हे जाणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे नागपूरजवळ एक पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे ओके तर ती कुठे आहे निवळी इंद्रापूर बुरीबोटी वाळूंज कुठे आहे हे बुरीबोटी बुटीबोरी बुरी बोटी नव्हे बुटी बोरी या ठिकाणी आहे ते नागपूरमध्ये आहे तर महाराष्ट्रात नागपूर जवळ बुटी बोरी ही पंचतारंकित औद्योगिक वसाहत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल बुटी बोरी आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारंकित औद्योगिक वसाहत आहे आशिया खंडातील सर्वात मोठी आणि मिहान हा आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प येथे साकारला जात आहे याच भागामध्ये ओके सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे चिंचोली औद्योगिक वसाहत कशा साठी प्रसिद्ध आहे कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील ओके सोलापूर जिल्हा आला की या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तिथे चादरी तयार होतात चादरीसाठी महत्वाचं आहे होजी म्हणजे याचं उत्तर काय येईल होजीअरीसाठी या ठिकाणी जे आहेत प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वस्त होजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे चादरी कपडे वगैरे सगळं काही औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही हे या ठिकाणी जे आहेत काही महत्वाच्या संस्था दिलेल्या आहेत तर औद्योगिक विकासाशी संबंधित यापैकी कोणती संस्था नाही सिकॉम महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ वरीलपैकी दोन्ही वरील वरीलपैकी कोणतीही नाही वरीलपैकी दोन्ही कि वरीलपैकी कोणतीही नाही औद्योगिक सं औद्योगिक विकासाशी संबंधित नाही ओके तर ह्या दोन्ही औद्योगिक विकासाशी संबंधित या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे ला याची स्थापना झालेली आहे कार्यक्षेत्र गोवा दीव दमन महाराष्ट्र महाराष्ट्रातील लघु उद्योग दीर्घकालीन वित्त पुरवठा करणे सिकॉम म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळेल ओके okay. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हटले जाते ओके सोप आहे नावानुसार ओळखायचं आहे चेंबूर म्हणजेच गॅस चेंबर याला गॅस चेंबर म्हणून ओळखलं जात असतं तर मुंबईतील चेंबूर या उपनगराला गॅस चेंबर म्हटलं जातं काय म्हटलं होतं गॅस चेंबर दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे दक्षिण महाराष्ट्रातील कोणते आहेत ते दक्षिण महाराष्ट्रातील बार्शी इचलकरंजी मिरज सांगली ओके कोणतं आहे दक्षिण महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग व यंत्र मार्गाचे प्रमुख केंद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay? इचलकरंजी आहे इचलकरंजी या ठिकाणी जे आहेत एक महत्वाचं केंद्र आहे दक्षिण महाराष्ट्रातील इचलकरंजी हे आत्मागानी यंत्रमार्गाचे प्रमुख केंद्र असून इचलकरंजी महाराष्ट्राचे मॅनचेस्टर देखील म्हटलं जातं इचलकरंजीला महाराष्ट्राचे मॅनचेस्तर असं म्हटलं जातं आणि ही इचलकरंजी आता महान अशा आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळेल अठ्ठावीसावी महानगरपालिका या ठिकाणी आहेत आता कोणत्या उद्योगासाठी कोणतं क्षेत्र या ठिकाणी प्रसिद्ध आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बघा पितांबरीसाठी येवले नाशिक हिमरुशालीसाठी औरंगाबाद रेशमी वस्त्रासाठी एकोडी भंडारा पादत्राणे चामड्याच्या वस्तू कोल्हापूर पैठण्यासाठी पैठण औरंगाबाद हातमागसाठी इचलकरंजी आणि मालेगाव चादरीसाठी सोलापूर लाकडी खेळणीसाठी सावंतवाडी हे काही उत्पादन आणि प्रसिद्ध ठिकाण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे खालीलपैकी कोणता जिल्हा चामड्याच्या वस्तू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आत्ताच आपण बघितला कोल्हापूर आहे आणि इधर आहे कोल्हापुरी चप्पल कोणती चप्पल कोल्हापुरी चप्पल या कोल्हापुरी चप्पलला आपल्याकडे जी आय टॅक सुद्धा मिळालेला आहे जी आय टॅक सुद्धा मिळालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल कोल्हापूर जिल्हा हा चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध या ठिकाणी आहे ओके खालीलपैकी कोणता उद्योग थळ वाय शेत येथे आहे थळ वाय शेत थळ वाय शेत या ठिकाणी असणारा उद्योग आहे हा काच निर्मिती मोटार कागद उद्योग खत उद्योग कोणता उद्योग या ठिकाणी थळवाय शेत मध्ये आहे याचं उत्तर आहे खत उद्योग कोणता उद्योग आहे खत उद्योग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रात अकरा खत कारखाने आहेत किती कारखाने आहेत अकरा खत कारखाने आहेत यातील बरेच प्रकल्प मुंबई रायगड परिसरामध्ये आहे तसेच पुणे कोल्हापूर अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक एक कारखाना आहे तुर्भे मुंबई उपनगर येथे नॅशनल केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेडचे एन सी एफ एलचे पाच प्रकल्प कार्यान्वित आहे रायगड जिल्ह्यातील थळवायू शेत म्हणजे आता थळ वायशेत कोणत्या जिल्ह्यात आहे बुवा तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि या रायगड जिल्ह्यातील थळवायशेत या ठिकाणी जे आहेत वायू आधारित खत कारखाना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आपले जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रासायनिक खताचा प्रकल्प कार्यान्वित आहे ओके तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पुढे जाऊया आपण महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या जिल्ह्यांचा अचूक उतरता क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे काय द्यायचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उतरता क्रमांक उत्तरता क्रमांक सर्वात मोठा क्षेत्र अस हे त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग ओके तर अहमदनगर सर्वात जास्त आहे अहमदनगरचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि चारही ऑप्शनमध्ये अहमदनगर पहिल्या क्रमांकावरती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे तर यावरून आपल्याला काहीच कळणार नाही त्याच्यानंतर अहमदनगरनंतर पुण्याचा नंबर येतो आहे ओके पुण्याचा नंबर येतो अगोदर ठाण्याचा नंबर येत होता परंतु ठाण्याची काय झाली तुकडे झाले ठाण्याचे पालघर आणि ठाणे वेगळे झाल्याने क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून दोन नंबरला पुणे आला ओके त्याच्यामुळे पुणे दोन नंबरला इथे बरोबर आहे इथे बरोबर आहे इथे बरोबर आहे आता या तिघापैकी कोणतं तरी एक आहे ओके त्याच्यानंतर नाशिक आहे त्याच्यानंतर काय ना आहे नाशिक आहे इथे सोलापूर दिलंय हे चुकीचं आहे इथे सोलापूर दिलं हे चुकीचं आहे हे तर चुकीचंच होतं म्हणजे हे बरोबर आहे पहिला क्रमांक अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर अँड गडचिरोली हा योग्य उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके अहमदनगरचं या ठिकाणी जे आहे ते क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर पुण्याचं क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस त्रे नाशिक पंधरा हजार पाचशे तीस सोलापूर चौदा हजार आठशे पंच्याऐंशी गडचिरोली चौदा हजार चारशे बारा तर सर्वात मोठे पहिले पाच जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून हे लक्षात घ्यायचे आहे आपल्याला ओके पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जलविद्युत प्रकल्प भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो कोणता जलविद्युत प्रकल्प भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो याचं उत्तर आहे कोयना काय आहे उत्तर कोयना हा भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण याची क्षमता एकोणासशे साठ मेगावॅट आहे कोयना जलविद्युत प्रकल्प भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो शिवसागर या नावाने ओळखला जातो ओके सन दोन हजार एक च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे ओके दोन हजार एक च्या आता या ठिकाणी ज्या आहेत दोन हजार एक ची जनगणना आहे इथे जमलिंग होतं आपल्याला आपण जनगणना म्हटलं की दोन हजार अकराच बघतोय पण इथे दोन हजार एक या ठिकाणी विचारलेलं आहे त्यानुसार आपली लोकसंख्या होती नाईन पॉईंट सिक्स नाईन कोटी आणि दोन हजार अकरानुसार अकरा पॉईंट चोवीस कोटी होती या ठिकाणी ओके okay? हे लक्षात ठेवायचं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सन दोन हजार एक च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी अडुसष्ट लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सत्तावीस म्हणजे नऊ पॉईंट एकोणसत्तर कोटी होती दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये एक कोटी चौपन्न लाख पंच्याण्णव हजार सातशे सहा आ, कोटी लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे आणि दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट तेवीस किंवा अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे हे या ठिकाणी धुबळमानाने आपण लिहितो अचूक विधान ओळखायचं आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर आहे क्षेत्रफळानुसार भंडारा हा ठाण्यापेक्षा मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटच्या पाच जिल्ह्यामध्ये धुळ्याचा समावेश होतो वरीलपैकी एकही नाही अचूक विधान या ठिकाणी ओळखायचं आहे म्हणजे अचूक म्हणजे सगळेच्या सगळे बरोबर वरीलपैकी एकही नाही सगळे चुकीचे आहे सगळे चुकीचे आहे याचं उत्तर या ठिकाणी चार क्रमांक आहे हे सगळेच्या सगळे चुकीचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कारण सर्व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे मुंबई शहर आहे प्रश्नामध्ये इथे मुंबई उपनगर दिलं होतं इथे काय आहे मुंबई शहर सर्वात छोटे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळानुसार भंडारा हा ठाण्यापेक्षा मोठा जिल्हा आहे नाही भंडारा हा जो आहे ठाण्यापेक्षा छोटा आहे मुंबई उपनगर दुसऱ्या क्रमांकाला आहे भंडारा तिसऱ्या क्रमांकाला आहे ठाणे चौथ्या क्रमांकाला आहे बघा या ठिकाणी आपल्याला हे क्रमांक माहिती पाहिजे भंडाऱ्यानंतर ठाणे आहे ओके आणि हिंगोली जिल्हा या ठिकाणी आहे चार हजार पाचशे चोवीस नाही आणि पहिल्या पाचमध्ये धुळ्याचा कुठेही समावेश नाही ओके पहिल्या पाचमध्ये मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे भंडारा आहे ठाणे आहे अँड हिंगोली आहे भारतातील मॅग्नीजच्या साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रामध्ये किती टक्के साठे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे टोटल भारत आहे हे भारत आहे भारतामध्ये शंभर टक्के मॅग्नीज जर आढळत असेल तर या शंभर टक्केपैकी महान अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के आढळतंय किती टक्के आढळते चाळीस असं करावं लागेल मोठं करावं लागेल थोडंसं या ठिकाणी तर हे चाळीस टक्के क्षेत्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे मॅगनीजच ओके भारतामध्ये मँगनी साठा सुमारे एकशे एकसष्ट दश लक्ष टन आहे आणि त्यापैकी चाळीस टक्के साठा एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे मॅगनीसचे प्रमुख साठे भंडारा नागपूर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर मॅग्नीस मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामध्ये म्हणजे विदर्भ आणि कोकणामध्ये मॅग्नीस सापडते बुवा विदर्भ आणि कोकण ओके लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील प्रादेशिक वन वृत्तांची संख्या किती आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक वन वृत्तांची संख्या अकरा आहे किती आहे अकरा या ठिकाणी आहे प्रादेशिक वन वृत्त महाराष्ट्रातील वन विभागात एकूण अकरा प्रादेशिक वन वृत्ते आहेत प्रत्येक वनवृत्त्याचे वन, वन संरक्षक प्रमुख असतात प्रादेशिक वनवृत्तप्रमाणे ठाणे नाशिक धुळे पुणे कोल्हापूर औरंगाबाद अमरावती चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि नागपूर असे अकरा आहेत बिनचूक नसलेले विधान ओळखा बिनचूक नसलेले बिनचूक म्हणजे बिनचुकचा अर्थ होतो या ठिकाणी बरोबर नसलेले नसलेले आला या ठिकाणी म्हणजे आपल्याला चुकीचे विधान ओळखायचं आहे बुवा महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राच्या भूमीपैकी अठ्याहत्तर टक्के भूभाग व्यापलेला आहे महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ दोन पॉईंट शहात्तर लाख चौरस किलोमीटर आहे पठाराची उत्तर दक्षिण लांबी सुमारे सातशे पन्नास किलोमीटर आहे ओके तर याचं मधलं चुकीचं आहे महाराष्ट्राच्या पठाराचे पठार एकूण क्षेत्रफळ दोन पॉईंट शहात्तर लाख चौरस किलोमीटर हे नाही ओके तर बघा महाराष्ट्राच्या पठाराने महाराष्ट्राच्या भूमीपैकी नव्वद टक्के भूभाग व्यापलेला आहे महाराष्ट्र पठार पश्चिमे सह्याद्री पर्वतापासून पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल टेकड्यापर्यंत सुमारे सातशे पन्नास किलोमीटर रुंद तर उत्तरेस पर्वतापासून या ठिकाणी जे आहेत दक्षिणेस तिलारीपर्यंत सातशे किलोमीटर लांब आहे ओके यापैकी जे आहेत तर हे बरोबर एकच विधान बरोबर आहे हे दोन नंबरचे विधान हे बरोबर आहे बाकीचं हे चुकीचं आहे हे चुकीचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके महाराष्ट्र पठाचे एकूण क्षेत्रफळ दोनशे शहात्तर लाख हेक्टर म्हणजे टू पॉईंट सेवन्टी सिक्स लाख चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्रातील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे आता इथून खालून वर बघायचं आहे आपल्याला ओके okay, खालून वर बघायचं आहे आपल्याला ओके okay, तर या ठिकाणी खालून वर जर आपण या ठिकाणी बघितलं तर, तर या ठिकाणी आपण बघतोय तर उत्तर तीन येईल कलावरी दाभोळ बाणकोट मनोरी हे खाड्या या ठिकाणी आहे बघा उत्तरेकडील कोकणातील खाड्या पालघर डहाणू दातीवारा वसई ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे आहे मुंबई शहरामध्ये मनोरी आहे बघा मनोरी उत्तरेकडे आहे आणि या ठिकाणी जे आहेत मनोरी सगळ्यात शेवटी या ठिकाणी आलेली आहे उत्तरेकडे म्हणून या ठिकाणी मनोरी आहे मालाड पण आहे मुंबई शहरूपनगरमध्ये माहीम आहे रायगड जिल्ह्यामध्ये धरमतर रोहा पनवेल राजापुरी बाणकोट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके दक्षिण कोकणातील खाड्या जर बघितल्या आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी दाभोळ जयगड भाटे पूर्णगड जैतापूर विजयदुर्ग रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्हा देवगड कला कलावली कर्ली तेरेखोल हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुणे जिल्ह्याला सीमा लागून असलेले जिल्ह्यांच्या संदर्भातील अयोग्य पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे पुणे जिल्ह्याला सीमा लागलेल्या आहेत ओके तर पश्चिमेस ठाणे जिल्हा उत्तरेस अहमदनगर जिल्हा अग्नेश सोलापूर जिल्हा दक्षिणेस सातारा जिल्हा पश्चिमेस ठाणे जिल्हा तर काय आहे याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे ओके याचं उत्तर आहे अयोग्य ओके तर पश्चिमेस ठाणे जिल्हा नाही पश्चिमेस ठाणे जिल्हा नाही आपण बघूया काय आहे पुणे जिल्ह्याला एकूण पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे ते पाच जिल्हे आहेत रायगड ठाणे अहमदनगर सोलापूर आणि सातारा पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आग्नेस सोलापूर जिल्हा दक्षिणेस सातारा जिल्हा पश्चिमेस रायगड जिल्हा तर ठाणे जिल्हा वायव्यस आहे पश्चिमेस नव्हे ठाणे जिल्हा वायव्यस आहे पश्चिमेला रायगड जिल्हा आहे पुण्याच्या पश्चिमेला रायगड जिल्हा आहे ओके या पद्धतीने जर आपण बघितलं तर हे या नकाशावरून तुम्हाला क्लिअर होईल ओके तर हे पुणे आहे पुण्याचं केंद्रबिंदू आहे तर असं म्हटलं आपण की उत्तर येतं तर उत्तरेला अहमदनगर आलं आहे असं म्हटलं या ठिकाणी आपण तर काय येतोय पूर्व येतोय पूर्वेला अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आहे असं म्हटलं आपण या ठिकाणी दक्षिण दक्षिणेला सातारा जिल्हा आहे असं म्हटलं आपण आग्नेय आग्नेयला सोलापूर जिल्हा आहे असं म्हटलं आपण इकडे तर पश्चिम पश्चिमला रायगड जिल्हा आहे पश्चिमला रायगड जिल्हा आहे असं म्हटलं आपण इकडं नैऋत्य नैऋत्यला सुद्धा रायगड जिल्हा आहे आणि असं म्हटलं आपण इकडं वायव्य वायव्यला ठाणे जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके धारवाड श्रेणीचे खडक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर खडकानुसार ज्या श्रेणी आहेत आर्कियन श्रेणीचे खडक सिंधुदुर्गमध्ये आढळते धारवाड श्रेणीचे खडक भंडारामध्ये आढळते विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूरमध्ये आढळते आणि गोंडवाना श्रेणीचे खडक यवतमाळमध्ये आढळते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आर्कियन धारवाड विंध्य अँड गोंडवाना ओके टेकड्या आणि जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत कोणत्या टेकड्या कुठे आहे याच्या योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला लावायच्या आहेत ओके तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर गाळना जे आहेत गाळना धुळ्यामध्येच आहे गाळना कुठे आहे धुळ्यामध्येच आहे दरेक असावरती प्रश्न आपण अगोदर बघितलेला आहे गोंदियामध्ये आहे चिरोली आपण या ठिकाणी जे आहेत तर गडचिरोली नावावरूनच आपण ओळखू शकतो आणि गरमसूर नागपूरमध्ये आहेत ओके तर या पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके हे इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हे बघा दरे कसा टेकड्या गोंदियामध्ये आहे ओके त्याच्यानंतर चिरोल टेकड्या या ठिकाणी आहे गडचिरोलीमध्ये ओके okay, त्याच्यानंतर तो पुसद टोकड्या वर्धामध्ये चिमूर टेकड्या आहेत अंबागड टेकड्या आहे, आहे मानसर टेकड्या हे गरमसूर टेकडी या ठिकाणी आहे जे विदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल ओके okay, त्यानंतर या ठिकाणी अकराणी डोंगर आहे ओके okay, गाळणा टेकड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay, तशा पद्धतीने आहे कोकणचे हवामान हे विषम आणि डमट आहे महाराष्ट्र पठाराचे हवामान हे सम आणि कोरडे आहे यापैकी कोणतं चूक आहे कोणतं बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे तर यामध्ये जे आहेत दोन्ही विधान चुकीचे आहेत कोकणाचे हवामान विषम व दमट आहे हे विधान पण चुकीचं आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान सम आणि कोरडे आहे हे पण चुकीचं आहे तर कोकणचे हवामान सम आणि दमट आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान विषम आणि कोरडे आहेत ओके त्याच्यामुळे यामध्ये जमलिंग करायची नाही हे सम इथे टाकायचं आणि हे विषम इथे टाकायचं ओके तर हे या ठिकाणी आहे आता ते दोन्ही विधान बरोबर झालेले आहे दोन हजार एक व दोन हजार अकरा या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे आता या ठिकाणी फरक दाखव सांगितलं आपल्याला की दोन हजार एकमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती होतं आणि दोन हजार अकरामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती होतं दोघांचं फरक आपल्याला ओळखायचा आहे जर कमी असेल मायनसमध्ये उत्तर येईल जास्त असेल प्लसमध्ये उत्तर या ठिकाणी येणार आहे आणि याचं उत्तर जर आपण या ठिकाणी बघितलं त्याचं उत्तर आहे प्लस फाईव्ह पॉईंट शेहेचाळीस पर्सेंटेज प्लस फाईव्ह पॉईंट शेहेचाळीस पर्सेंटेज आहे कारण दोन हजार अकरामध्ये या ठिकाणी जे आहेत तर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के होतं आणि दोन हजार एक मध्ये शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होतं म्हणजे शहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी पेक्षा ब्याऐंशी पॉईंट चौतीस हे पाच पॉईंट पाच पॉईंट शेचाळीसने जास्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके okay. विद्युत प्रकल्पे आणि जिल्हे यांच्या जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत विद्युत प्रकल्प कोणत्या विद्युत कोणता विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी ओळखायच्या आहेत ओके तर पवना हा विद्युत प्रकल्प पुण्यामध्ये आहे पवना हा विद्युत प्रकल्प पुण्यामध्ये आहे भातसा धरण पण आहे विद्युत प्रकल्प हे ठाणेमध्ये आपल्याला बघायला मिळेल तिलारी ओके तिलारी हा कोल्हापूरमध्ये आहे आणि एल एल दरी दरी एल दरी प्रकल्प पुणे आहे पुणे एल दरी या ठिकाणी जे आहेत तर एलदरी पुण्यामध्ये आहे का एलदरी परभणीमध्ये आहे एलदरी परभणीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ओके यस घड्याचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सवोतआली पुढील जिल्हे कोणते आता या ठिकाणी बघा मी घड्याळच्या दिशेने तुम्हाला एक दोन जिल्ह्याचं सांगितलं होतं इथे प्रश्न सुद्धा त्या पद्धतीने आलेला आहे की आता अहमदनगर जिल्हा तुम्हाला विचारलेला आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या आजूबाजूला जे जिल्हे आहे ते घड्याळच्या दिशेने तुम्हाला सांगायचे आहे ओके तर नेमके कोणते आहे ते त्याचं चा उत्तर चार येईल नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद ठाणे नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद ठाणे बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल हे बघा इथे ही आहे घड्याळ घड्याळ्याचा काटा असा फिरत आहे कसा फिरत आहे असा 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 फिरत आहे मग अगोदर काय येईल नाशिक येईल ओके त्याच्यानंतर काय येईल औरंगाबाद येईल त्याच्यानंतर काय येईल बीड येईल त्याच्यानंतर काय येईल उस्मानाबाद येईल त्याच्यानंतर काय येईल सोलापूर येईल त्याच्यानंतर काय येईल पुणे येईल आणि त्याच्यानंतर काय येईल ठाणे येईल म्हणजेच नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद अँड ठाणे या पद्धतीने आहे मधले मधले जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आपल्याला बघायला मिळेल ओके okay. अहमदनगर जिल्ह्याला या ठिकाणी जे आहेत तर नाशिक औरंगाबाद बीड उस्मानाबाद सोलापूर पुणे आणि ठाणे अशा सहा सात जिल्ह्याच्या लाग सीमा लागलेल्या आहेत किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत सात जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आपल्याला बघायला मिळेल ओके okay. वायववेला वाय्य नाशिक आहे वाय्य नाशिक आहे त्याच्यानंतर उत्तरेला सुद्धा नाशिक आहे आगने आहे। आहे अगने तर इकड़े आहे आग्नेय आग्नेयला औरंगाबाद आहे आग्नेय नहीं ईशान्य ईशान्यला औरंगाबाद आहे इकड़े आहे पूर्व पूर्वेला बीड आहे त्याच्यानंतर इकड़े आहे आग्नेय आग्नेयला उस्मानाबाद आहे त्याच्यानंतर इकड़े आहे दक्षिण दक्षिणेला सोलापूर आणि पुणे आहे ओके इकड़े आहे नैऋत्य नृत्याला पुणे आहे आणि इकडे आहे पश्चिम पश्चिमेला ठाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पर्याय निवडा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी पाच प्रशासकीय विभाग होते सध्या स्थितीत महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे ओके तर महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला होता त्यावेळेस प्रशासकीय विभाग किती होते आणि आता किती आहे त्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे ओके तर यामध्ये हे उत्तर आहे याचं बी बरोबर आहे सध्या सहा प्रशासकीय विभाग आहे आणि ए चूक आहे कारण सध्या स्थापनेवेळी चार होते स्थापनेवेळी किती होते चार होते हे बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल सध्या किती आहे सहा आहेत सहा आहे सध्या अमरावती विभाग आहे औरंगाबाद विभाग आहे कोकण विभाग आहे नागपूर विभाग आहे नाशिक विभाग आहे आणि पुणे विभाग आहे सध्याचे सहा आहेत सध्याचे कोणते आहे सहा या ठिकाणी आहे ओके सहा मध्ये अगोदर चार होते तर अगोदर चार जे होते चार जे होते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर कोकण होता औरंगाबाद होता नागपूर होता औरंगाबाद होता नागपूर होता आणि पुणे होता ओके okay, एवढे होते अगोदर स्थापनेच्या वेळेस चार होते त्याच्यानंतर दोन नवीन झालेले आहे नवीन जे दोन आहे मध्ये नाशिक आहे आणि दुसरा आहे अमरावती अमरावती दुसरा आहे दोन नवीन आहे नंतर झालेले आहेत हे नाशिक आणि अमरावती कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे रायगडमध्ये आहे कुठे आहे रायगडमध्ये पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्ल्या आसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यसाठी प्रसिद्ध आहे हा परिसर कर्नाळा अभयाण्य म्हणून संरक्षित या ठिकाणी आहे कर्नाळ्याला एका वर्षात सुमारे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास जातीचे पक्षी या ठिकाणी आढळून येतात सुमारे बारा चौरस किलोमीटर परिसरामध्ये पक्षी अभयाण्य या ठिकाणी उभारलेले आहे ओके त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं रायरेश्वरापासून शिंगणा शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला काय म्हणतात रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा म्हटलं जातं काय म्हटलं जातं शंभू महादेव डोंगर रांगा सह्याद्री पर्वताच्या खालील तीन मोठ्या डोंगर रांगा आहे शंभू महादेव डोंगर रांगा पहिली आहे ही रायरेश्वरापासून शिंगणासूर पर्यंत पसरलेली आहे आणि सेम असाच प्रश्न या ठिकाणी विचारला होता की रायरेश्वरापासून शिंगणासूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असं म्हटलं जातं हरिश्चंद्र बालाघाट हा गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहेत तिच्या गोदावरी व खोरी वेगळी होतात हरिश्चंद्र बाला घाटमुळे गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं वेगवेगळं होतात या डोंगर रांगा पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखल्या जातात आणि त्याच्यानंतर आहे सातमाळा अजंठा डोंगर रांगा ओके भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला आहे सिंधुदुर्ग आहे हा प्रश्न आता रिपीट झालेला आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा पहिला पर्यटन जिल्हा आहे कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा कुरबेडेची लांबी किती आहे आपण अगोदर कुरबुडे बोगदा या ठिकाणी बघितला होता कुरबुडोची लांबी या ठिकाणी सिक्स पॉईंट फोर किलोमीटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा आहे करबुडे आणि हा सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा आहे तो आशिया मध्ये सर्वात मोठा बोगदा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल रत्नागिरी जवळ पानुर या ठिकाणी आशियातील सर्वात उंच पूल असून त्याची उंची पासष्ट मीटर या ठिकाणी आहे ओके okay. पारस हे औष्णिक विद्युत केंद्र पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर बुलढाणा अकोला की नाशिक याच उत्तर आहे अकोला पारस हे कुठे आहे अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हे एक लहरे नाशिकमध्ये आहे तुर्भे मुंबईमध्ये आहे कोराडे नागपूरमध्ये आहे आणि अकोला पारसमध्ये आहे कोराडी नागपूरमध्ये कोराडी म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र आहे नाशिकच्या एक लहऱ्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहे ओके at आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर परळी वैजनाथ या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल ओके तुर्भे मुंबईमध्ये आहे आणि विदर्भामध्ये अकोला या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल चंद्रपूरमध्ये सुद्धा आहे ओके तालुक्यांची संख्या समान नसलेला जिल्हा पर्यायातून निवडायचं आहे तुम्हाला ओके okay, ज्यांची स सं... समान संख्या नाही ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे ओके okay, यामध्ये जे आहे तर असे जिल्हे दिलेले आहेत तीन त्या तीन जिल्ह्यांची संख्या समान आहे ओके okay, त्यामध्ये परभणी वेगळा आहे बाकी सिंधुदुर्ग वर्धा आणि पालघर असे जिल्हे आहे त्यांची संख्या समान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सिंधुदुर्ग जालना उस्मानाबाद वर्धा कोंदिया पालघर हे एक दोन तीन चार पाच सहा असे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी आठ तालुके आहेत किती तालुके आहेत प्रत्येकी आठ तालुके तसेच रत्नागिरी औरंगाबाद परभणी या ठिकाणी नऊ तालुके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सर्वात जास्त तालुके कुठे आहे बुवा तर सर्वात जास्त तालुके यवतमाळ आणि नांदेड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल दोन्ही बघायला मिळेल मिळेलिकाणचा एक भाग आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला बघायला मिळेल औरंगाबाद नागपूर पुणे कोकण आता लक्षात घ्या औरंगाबादमध्ये सर्वात जास्त जिल्हे सर्वात जास्त तालुके आहेत नागपूरमध्ये सहा जिल्हे आहेत ओके पुण्यामध्ये पाच जिल्हे आहेत ओके कोकणमध्ये सात जिल्हे आहेत ओके तर लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या विभागामध्ये आहे तर या ठिकाणी जर उत्तर आपल्याला द्यायचं झालं याचं उत्तर येईल कोकण कारण या कोकणामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी लोकसंख्या खूप जास्त आहे ओके ठाणे असे ठाण्यामध्ये सुद्धा लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे हा विभाग लोकसंख्या सर्वाधिक असणारा प्रशासकीय विभाग आहे कोकण विभाग सर्वाधिक लोकसंख्या असणारा विभाग कोकण सर्वात कमी प्रशासकीय विभाग कोकण सर्वात जास्त प्रशासकीय विभाग औरंगाबाद सर्वात जास्त जिल्हा असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद ओके तशा पद्धतीचा हा एक भाग आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी किती आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी जे आहेत तर बहात्तर पॉईंट छत्तीस ते या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी अगोदर आहे हे रिपीट प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जांबा खडकात लोह खनिज आढळतोय दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जांबा खडक आहे आणि त्या खडकामध्ये लोह खनिज आढळतोय ओके कोणत्या जिल्ह्यात ओके दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात याच उत्तर आहे वरील सर्व कोल्हापूर असे नगर असेल सिंधुदुर्ग असेल हे दक्षिण महाराष्ट्रामध्ये येतात आणि या तिन्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहेत जांभा खडक आढळतोय आणि या जांभा खडकामध्ये लोह हो खनिज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळणारं दिसतोय म्हणजेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये टॅकोनाईट खडकात लोह हो खनिज आदळ अदलत...